The Honourable Speaker. Vijay Sharad sir. आम्ही डिस्कस करताले द फ्युचर ऑफ दाबोली. आम्ही हे कॉलिंग अटेन्शन मूव कित्याक केला, कित्याक आमकां दिसता की देर इज फियर अँड एन्झायटी अबाउट द फ्युचर ऑफ दाबोली. स्पीकर सर, माननीय ओपोजिशन लिडरान युजर डिवलॉपमेंट फी म्हणटा ती कशी ग्रॅज्युअली वाडून दाबोली कशी एक कॉन्स्पिरसी केल्या फॉर एअरलायन्स टू शिफ्ट फ्रॉम मोपा टू फ्रॉम दाबोली टू मोपा, हे ताणें आपल्या भाषणांत उलोवन दाखयलां. आनी स्पीकर सर, गेले सेशनान हाजेर आमी खूब उलयल्ले बेजिकली अबावट युजर डिवलॉपमेंट फी ही कशी वाडोवन वायबिलिटी दाबोलीची कमी जाता. स्पीकर सर, जी रिप्लाय मुखेलमंत्र्यान दिल्या तातूंत तो म्हणटा की दाबोलीक 57% शेअर आसा गोंयचे एअर ट्रॅफिकाचो करंटली. पूण फॅक्ट स्पीकर सर, हो 57% जर आशिल्लो जाल्यार आमकां हांगा फियर अँड एन्झायटी आसपाची न्ही, हें एक जालें. स्पीकर सर, दुसरें म्हणल्यार जी फिगरां दिल्या, दाबोली वर्सीस मोपा, खंयची फिगरां हीं आतां? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रील आनी मे 2024. आतां फॉर एग्जाम्पल स्पीकर सर, जानेवारीन 5,65,277 पॅसेंजर 3,474 फ्लायट्सान गेले, म्हणल्यार एक फ्लायटीक 162 पॅसेंजर पडले. हेच स्पीकर सर, जानेवारीन मोपान 4,24,925 1,498 फ्लायटीन गेले, म्हणल्यार कितें जालें? ह्या फ्लायटीन 383 पॅसेंजर जाले. सी एम, हे मातशें तूं पळय हा, कित्याक अशें तर पळयल्यार अशें दिसता की सेम डॉमेस्टीक फ्लायट. हांवें चॅक केल्लें तें तूं म्हणटालो तशें, तें कितें जालां, थोड्यो ज्यो फ्लायट्स आहा पळय न्ही, वीच कॅरीज द 232 पॅसेंजर्स, थोड्यो फ्लायट्स 186 पॅसेंजर कॅरी करता, म्हणून तो नंबर जो आहा पळय न्ही तो वॅरीज जाला. आकाशा बीन 189 अशें आहा. पूण स्पीकर सर, डॉमेस्टीक फ्लायट जानेवारी मोपा 383, फेब्रुवारी 318, मार्च 305, एप्रील 293, मे 308, म्हळ्यार 250 फ्लायट जी आहा पळय ती थोडे उबे वतात दिसता ताजेर, बसीन बी उबे वता पळय तशें उबे केले दिसता. स्पीकर सर, ही फिगरां आर एज टू गूड टू बी ट्रू, म्हळ्यार कितें, ही सारकें दीस एपियर टू बी फेब्रिकेटेड टू शो दॅट ऑल इज वेल इन दाबोली, की दाबोली सगळें बरें आहा, फियर एन्झायटी कसलीच आसपाची गरज ना, हें दाखोवपा खातीर हीं फिगरां केल्या अशी आमकां दिसता. स्पीकर सर, आतां फियर अँड एन्झायटी कोणाक आहा? फक्त आमी साश्टींतले ओ सावथ गोंयच्या एमएलएक न्ही, फियर अँड एन्झायटी गोवा चेंबर ऑफ कॉमर्साक आसा. जे गोवा चेंबर कॉमर्स कितें म्हणटा, 20% डिक्लायन इन पॅसेंजर फुटफॉल ड्यू टू रिलोकेशन ऑफ इंटरनॅशनल एअरलायन्स टू मोपा फ्रॉम दाबोली. आनी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स म्हणटा नॉर्मली सरकार कितें सांगता ती पूर्व दिशा अशें मानपी लोक, आनी ते बाबडे धंद्यान आहा, तांणी तें करचेंच पडटा. खंयचोय सरकार आयलो ते सरकारा बरोबर बरें रावतात ते. पूण तांणी हांगा एक स्टँड घेतलो स्पीकर सर, आनी ताणें मागलें की फर्दर एअरलायन रिलोकेशन म्हणटा जें हॉल्ट जावची. स्पीकर सर, आमचो ट्युरिजम मंत्री बाब रोहन खोंटो हो सदांच सांगतालो, केन्नाय जर विचारलें अरे दाबोली एअरपोर्ट खंसता जाल्यार तो म्हणटालो ना, थोडे लोक आहा वेस्टेड इंटरेस्ट जे क्रिएट करता नॉर्थ वर्सीस साउथ लॉबी, हे सदांच तो म्हणपी. ताका पसून फियर जालो, ताणें स्पीकर सर म्हणले आय एम एक्सप्रेसिंग कन्सर्न एन्ड आय वील स्पीक टू द चीफ मिनिस्टर. स्पीकर सर, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर मोविन गुदीन जो सदांच सांगतालो कांयच भिवपाची गरज ना म्हणून, मुखेलमंत्री कांय भिवपाची गरज ना म्हणचे पयलीं मोविन म्हणूंक लागिल्लो, तो म्हणपाक लागलो आय एम टेकिंग अ डेलिगेशन टू प्रायम मिनिस्टर म्हणून. म्हळ्यार स्पीकर सर, फियर अँड एन्झायटी इज जेन्युईन आनी अवर फियर इज बेस्ड ऑन फॅक्ट. स्पीकर सर, जी एम आर म्हणटा जें जें मोपा चलयता, आनी 2008 एक शमशाबाद एअरपोर्ट म्हणटा तो हैदराबादाक मोपा घेतलो ते भशेन तांणी घेतलो चलोवपाक.
आणि तो एअरपोर्ट जेव्हा स्टार्ट झालो 23 मार्च 2008 धपक्याक बेगमपेट म्हणून एअरपोर्ट जो 3,000 कोटी रुपया गव्हर्नमेंटान मोडिल्ले हो बेगमपेट एअरपोर्ट बंद पडलो. स्पीकर सर, मुखेलमंत्र्यान आपल्याक रिप्लायान आमकां सांगला की फ्लाय ओव्हर ग्रेड सेपरेटर 38 करोडाचे एक फिगर दिला. हांव म्हणटा की ताजे तितलेच मोडल्या म्हणून, हाजे परस चडूय मोडल्या तांणी, एअरपोर्ट इम्प्रूव करपाकूय मोडल्या. पूण हांगा हांव फिगर कितें दाखयता तुमकां, 3,000 कोटी रुपया, 3,000 कोटी रुपया मोडून पुचून तो बेगमपेट एअरपोर्ट बंद पडलोच. आनी 2015 19 मे 2015 हो बेगमपेट एअरपोर्ट तांणी एअरफोर्साक दिलो हैदराबादान. ही कंपनी तीच कंपनी स्पीकर सर, आनी हिस्ट्री हांगा रिपीट जावची ना कित्या वयल्यान हो आमचो फियर आसा. स्पीकर सर, आतां कितें जाल्लें आसा पळय, लँडींग जातना कितें तरी प्रॉब्लेम जर जालो जाल्यार हे दाबोली पसून वचना, हे डायरेक्ट तुका बेंगलोर नाल्यार मुंबय व्हरता. कित्याक दाबोली स्टाफ पसून ना तांचो. एकूच मिनटेचेरूच सांगता स्पीकर सर, दिसता तेचो टॅक्निकली एअर प्रेशर कितें आसता पळय न्ही, आय आय एम नॉट गोईंग इन द टॅक्निकल वर्ड, तेका खबर आसतली. इट इज होल ओवर द स्टेट तो सेम आशिल्लो म्हणून तेंच्यांनी दाबोली न्ही वतना बेंगलोर गेले. ना ना, आतां ना दॅट पर्टिक्युलर दॅट इज डिफरंट. थोडे एक टॅक्निकल सांगला, स्पीकर सर प्रॉब्लेम कितें जाला, तांचो ग्रावंड स्टाफ पसून थंय ना, ते एअरलायनीचो ग्रावंड स्टाफ थंय ना. तांकां कितें म्हणटा ते आमचे भाव भयणी हांगा आहा, खंय आहा, बेंगलोर आहा नाल्यार मुंबय आहा, पूण दाबोली कोण ना, आनी दाबोली ते येवपाकूय सोदना. इतले दाबोलीचेर उदक सोडलां आमचो बाब सुदीन ढवळीकाराक खबर आहा उदक सोडप म्हणल्यार कितें तें, ते भशेन दाबोळीचेर उदक सोडिल्लें आहा. स्पीकर सर, आतां इशू येता मोपाचो. मोपाक तुमी सामको म्हळ्यार इतलो मातयला की तुमी ताका रेवेन्यू शेअर वेवर दितात, तुमी डब्ल्यू आर डी प्रोजेक्ट्स करतात 100 कोटीचे. कित्याक म्हळ्यार तांकां उदक तान लागल्या मोपाक ती तान भागोवपा खातीर 100 कोटी रुपया डब्ल्यू आर डी म्हणटा. सो स्पीकर सर, एक इंग्लीश भाशेन ककू बर्ड म्हणून आसता. ककू बर्ड म्हण तो कितें करता, तो दुसऱ्याचे घोटेरान वचून आपली तांतयां घालता. आनी दुसरो जो पक्षी आहा ताजी जी आवय बशिल्ली आसता तांतयां हें करपाक, टू हॅच दोज एग्स. खूब जाण उलोवपाचे आसा, म्हाजो प्रश्न काय ना, प्रश्न म्हाजो काय ना, तो तुमचे ठरया. हय, आमी ठरोवया. म्हाका एकूच मिनीट तें, काणकोणा हो चड इफेक्ट जाता दाबोली एअरपोर्ट बंद जावप तो. स्पीकर सर, हें जें तांतीं घालता पळय तो ककू बर्ड कितें करता, ताजें तांतीं आनी तें दुसऱ्या पक्षाचें तांतीं एक घोटेरान खरेंच जाता, एडजस्ट जाता, पूण तो करना तशें. तो दुसरें तांतीं काडून धुकलून उडयता आनी फोडटा. सो तो चान्स रिस्क घेना ऑफ कंपिटिशन, कंपिटिशनूच काबार करतात. तें जी एम आर करूंक लागलो. स्पीकर सर, हाजे खातीर मुखेलमंत्र्या कडेन हांव मागतां की एक ड्युअल एअरपोर्ट ट्रॅफीक मॅनेजमेंट प्लॅन म्हणटा तांणी फुडें हाडचो. स्पीकर सर, ना जाल्यार ताजी ताजो जो कमिटमेंट ताणें उतरान दिला की आय एम कमिटेड टू एन्श्युअर कंटिन्युटी वायबिलिटी एन्ड सस्टेनेबिलिटी ऑफ दाबोली एअरपोर्ट अलोंग वीथ मोपा, हें जावंकूच शकना. हाव वील यू डू इट, तुज्या हातान कितें आहा? दाबोलीचो एअरपोर्ट काय तुजो न्ही, देवता आमकां सांगता तो डिफेन्स एअरपोर्ट म्हणून. तुज्या हातान कंटिन्युटी सस्टेनेबिलिटी वायबिलिटी हें कांयच गोंयच्या सरकारच्या हातान ना, म्हणून तो मोविंद म्हणटा प्रायम मिनिस्टराक मेळपा या म्हणून. सो स्पीकर सर, हांव आतां हें अश्युरन्स जें मुखेलमंत्र्यान दिलां हें आतां वर्बेटीम हांवें घेतलां, हें रिप्लाय आमकां दिल्ली आहा. हाजे फुडें नेक्स्ट सेशनाक जर आनी कितें घुसपलें, कित्याक तें दिसान दिसान कमी जायत आहा, दर जालें जाल्यार आय वील टेक ऑनरेबल कुर्तोरी एम एल ए हू इज द चेअरमॅन ऑफ द एश्युरन्स कमिटी टू टास्क. कित्याक तो ताजें काम करूंक जाय. इट इज हीज जॉब टू सी दॅट एश्युरन्स इज गिवन ऑन द फ्लोर ऑफ द हावस आर ऑनर्ड. स्पीकर सर, आतां आमकां रिप्लायान अशें दिलां की सिवील एविएशन पॉलिसी इज अंडर प्रोसेस म्हणून अशें म्हाका रिप्लायान दिल्लें आहा. सो एक इंग्लिशीन सेयींग आहा स्पीकर सर, इफ यू फेल टू प्लॅन यू आर प्लॅनींग टू फेल. सो सिवील एविएशन सगळें थारून आतां पॉलिसी करता, हाजो अर्थ हांव इतलोच सारांश काडटा दॅट यू आर फेलिंग टू प्लॅन मिन्स यू आर प्लॅनींग टू फेल आनी दाबोली इज फेलिंग. थँक्यू स्पीकर सर. येस श्री कालू आजा, हांव हांव फक्त एक अर्दो रावत्या विशय सोपयतलो, म्हळ्यार तुमी कितले पांच मिनटां भितर खबर करता. स्पीकर सर, जे कॉलिंग अटेंशन आहा आमी सगळ्यांनी मूव केला, and this was discussed in the during the last session.
स्पीकर सर, ये एक सारे महत्व चौड़े कि हाउसांक ये पार्टीशन जाना नॉर्थ वर्सेस साउथ. इनफैक्ट इट वॉज देयर साउथ गोवा वॉज अगेन्स्ट मोपा. वी आर नॉट अगेन्स्ट मोपा. मोपा आता बनपा सरकार बनलो सगले बरे आ, बट वी आर कंसर्न अबाउट साउथ दाबोलीन जे आ, वी आर वेरी मच कंसर्न. स्पीकर सर, तू बिकॉज एज अ मच बिफोर बिकमिंग एम एल ए आय एम अ होटेलियर, आय एम टू टूरिजम बिजनेस. आनी इट इज नॉट ओन्ली जे फ्लायट और दाबोलीचे, इट आखे जे लोकल आमगे साउथ गोवा जे बिजनेस आ सगले लोकांचे लोकल्सांचे ये म्हत्वाचे आ. स्पीकर सर, लास्ट जेन्ना उलयता आसतना हांव उलयल्लो विजा ऑन अरायवल म्हणटाय त्यो, आतां लास्ट एर अजूर म्हणटा एक ते दे वॉन्ट टू काम यर. हांव तुका लास्ट टायमूय केल्लें सरकारान, लास्ट टायम चीफ मिनिस्टरान एश्योरंस दिल्या आपूण चोयत म्हूण, बट कांय जालें ना. एर अजूर आहाय म्हणटा ते येवपाक वताय. आय एम टॉकिंग अबाउट राशन जे चार्टर्स आहाय ते, बिकॉज आय डील वीथ दीस राशन चार्टर्स. स्पीकर सर, तांकां ग्रूप लँडींग आसलें, परमीट आसलें, इट वॉज स्टॉप इन 2014 ग्रूप लँडिंगाक, तेवूय तुमी करपाक उन्हाय. विजा ऑन अरायवल ही फेसिलिटी कित्याक दिना सरकारू? म्हाका दिसता सरकारान हेजेर सारको बारीकसाणेन विचार करपा जायो. ही ही विजा ऑन अरायवल कित्याक दिनाय काय म्हूण. स्पीकर सर, एलोपीन्स ना इज नॉट डॅट फॉर राशन्स. राशन्सांक 48 hours यू ऑल टेक अ कट ऑफ पिरियड. बिटवीन 48 hours यू हॅव अ कट ऑफ पिरियड, अँड विदीन 48 hours वन्स ऑल द डॉक्युमेंट्स आर देयर यू प्रोसेस अँड गिव्ह देम. इट विल बूस्ट टुरिझम. राशन्स दे वॉन्ट टू कम टू गोवा, बट वी डोंट हॅव दीस फेसिलिटी. स्पीकर सर, पार्किंग फीज म्हाका दिसता जेन्ना चार्टर, बिकॉज आय वॉज होल्डिंग द क्रू मेंबर्स, एक एक पाटी तेंगेले राशन हे फ्लायट येताय ते सकाळीं येताय अर्ली मॉर्निंग, द नेक्स्ट डे मॉर्निंग दे लीव. बिकॉज ऑफ युअर पार्किंग फीज दे शूड टेक द फ्लायट समवेअर एल्स अँड देन गेट इट बॅक. सो ह्यो वस्तू आहाय त्यो ह्यो तूं मातशें कर. स्पीकर सर, आतां तूं इन्फ्रास्ट्रक्चर केलो, बाय जायतें तुवें आन्सर दिला, इतले रोड केले आनी सगळें केलें. समज इतलो इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केला, आनी थिंग फ्लायटूय येयना जाल्यार जातलें कितें? तूं हें फ्लायट तुवें म्हाका लास्ट टायम म्हणलें वेन एर आमगेलें एरोफ्लोट वॉज सपोज टू लीव, वेन आय हॅड बॉट इट इन द हावज दॅट एरोफ्लोट इज लिवींग, बिकॉज आय हॅड गॉट इन्फॉर्मेशन. यू सॅड नो इट वोंट गो, इट वेंट टू मोपा. कतर रेल्वेज गेले, आतां एर अरेबिया गेले. हांव म्हाका सुद्दां दाबोली, हांव फातुरपींचो दाबोली, म्हाका सुद्दां हांव 6 वर्सां तरी फ्लायट मीस जाला दाबोलींच. आनी हांव मोपा दीस म्हाका एक दीस पयलीं वचून रावूं पडटलें हें बंद पडलें जाल्यार, एक दीस रातीको पयलीं वचून रावत तिंगा. स्पीकर सर, हे आमकां सावताक आनी स्पीकर सर तुका काणकोणकारांक आमकां त्रास. तूं स्पीकर आ, तूं यू टॅल, यू शूड टॅल युअर चीफ मिनिस्टर बंद जावपा जातलो बंद. आमगे येलो बीन सांगला इट बी अ गोस एअरपोर्ट. सी वी आर मच कन्सर्न. फ्लायट जाले आमगे लोकांगेले डेली जाले आमगेले रिक्षावाले ट्युरी आमगेले टॅक्सीवाले भाव पायलट जावं हे सगले धंदेकार आमकां साउथ गोवा हॉटेल काबार जातलीं. बारीक बारीक ओल्ड स्टार हॉटेल आय डोंट नो हाव दे वील सर्वायव, बट पीपल लायक अस वू आर डिपेंडंट बारीक आय हे वील ऑल सफर. स्पीकर सर, म्हाका सदां चीफ मिनिस्टर आम राजकारण कोण हिंगा, वी डोंट वॉन्ट टू प्लेंज, बट आमगे जेन्ना मेंबर ऑफ पार्लिमेंटान सांगलां दॅट इज नॉट इन युअर कंट्रोल. सो प्लीज सी यू गेट वी आर देर. 40 आमदार तुजे बार रावताय, हिंगकोड्यान तुजे बार येता हांव, हाल्या हांव पळय म्हाका हाल्या येता खूंय डेल्ली जाल्यार डेल्ली या, बाकी कडेन येला ना ना तेन्ना येयला, आतां येता, आतां आपयल्या येता हांव, तूं सांग म्हाका हाल्या येता मातशें कर हो मातशें दवर, तेंच येयला रे आतां येता, आतां येवपा रेडी हांव, एरपोर्ट सांबाळपा येता हांव, नो प्रोब्लम. ना ना थिंग येना. स्पीकर सर, आय स्टँड बाय वीथ रिगार्ड्स टू डी कॉलिंग एटेंशन. स्पीकर सर, आमी उलयता हाय, बट इन द एन्टायर प्रोसेस सगळ्यांगेली चर्चा एकू आहा की वॉट आर वी डुईंग इन ऑर्डर टू एट्रॅक्ट दी एअरलायन ऑपरेटर्स. म्हाका सुद्दां स्पेसिफिकली आज सीएमान आन्सर दिवपाचो. हें उलोवन इतली टायम जालो, गेल ते सेशनाकूय सांगलोलें, आतांय सांगिलां. वॉट इज युअर प्लॅन फॉर द नेक्स्ट 90 days? वॉट इज युअर प्लॅन to call all the airlines, existing operators of the airlines at Dabolim, also whomever you would want to operate, mopa je ne ko nilai thanks sogle airlines operators apoin ek meeting ge pa jay mun demanda ulailo. Are you going to do that? If yes, can you do that in the next 90 days? Second thing is, do you think, everyone says discount deposit, do you think हें डिस्कावंट दिवपाक तांकां लँडींग आनी पार्कींग फीज तूंय मान्य जाता की हें करूं जाय म्हणून तांकां एट्रॅक्ट करपाक? येस ओर नो? डू यू थिंक सबसिडायज्ड फ्यूल कॉस्ट तांकां दिवपाक जाय टू एट्रॅक्ट दीज ऑपरेटर्स? येस ओर नो? प्रायोरिटी स्लॉट एलोकेशन तांकां दिवपाक जाय तुका दिसता? येस ओर नो? चार वस्तू सांगले एरलायन सगले ऑपरेटरां आपयन एक मिटींग घेवपाक आनी तांकां विचारपाक
तांकां जरी तर दोनी कडेन ऑपरेट करूंक जाय जाल्यार तांकां कितें जाय हें तूं कोतोलो या कोरपा ना. दुसरें, वील यू गीव देम डिस्कावंटेड लँडींग पार्कींग फीज, तुकाय दिसोता हें करचें अशें म्हूण, आनी तुका सबसिडायज फ्यूल दिवपाक दिसोता, आनी प्रायोरिटी स्लॉट एलोकेशन तूं तांकां दिवपाक सोदिता, आनी हें करून तूं ऑपरेटरां एट्रॅक्ट करपाक सोदिता ताकी ते दोनी एअरपोर्ट दोनी कडेन आमी मेनटेन जावपाक. थँक्यू स्पीकर. येस, नॅक्स्ट विरेश पुरकर. हें स्पिकर सर, आमी कॉलिंग एटेंशन दाबोली एअरपोर्टाचेर हाडलें, आनी आमचो ऑनरेबल युरी आलेमा आमदार आसा, ऑपोजिशन लिडर आसा, हेणें चडशें तें एक्सप्लेन केल्लें आसा. पूण मेन सांगपाक सोदता, कारण आयज जसो रिप्लाय दिला तितून 57% शेअर जो आसा तो गोंयचो ट्रॅफीक शेअर आसा तो दाबोलीम एअरपोर्ट हें करता म्हूण सांगता. स्पिकर सर, हांगा अशें दिसोन येता की बेश्टी मॅन्युपुलेटेड हें आमकां रिप्लाय दिल्लो आसा स्पिकर सर, कारण हांव सानंद्रे मतदारसंघान आमचे आयज कितलेशे जे लोक आसा ते भायर आसा, आनी आमचे कितलेशे लोक येता वयता, आनी ते एवरी टायम सांगता की जे इंटरनॅशनल फ्लायट आसा ते आतां दाबोलीम मेळना, आतां चडशे सगळ्यांक मोपा वयचें पडटा. आनी हो जो तुमचो रिप्लाय आसा स्पिकर सर, जी जानेवारीन 252 फ्लायट्स आसले आनी आतां मेयान 198 फ्लायट जाले, हेजेर क्लियर कट इंडिकेशन आसा की हे फुडें आनीक देंवतले, आनी इतले देंवतले की फुडें मागीर फ्लायट्स पासून ज्यो इंटरनॅशनल आसा ती टोटली डायवर्टेड टू मोपा एअरपोर्ट जातले. स्पिकर सर, खंय ना खंय आयज आमी रियलायज जावपाक जाय की आमी जेन्ना ऑपरेशन दवरता ती दोनी वाटेन दवरपाक जाय, आनी आमकां स्पिकर सर सामकें लागीं म्हणटा ते जावं ते सावथाक जावं आमकां तिसवाडीक बसून सामकें लागीं म्हणटा ते दाबोलीम एअरपोर्ट, आनी दाबोलीम एअरपोर्ट आमी रोखडेच पावता. आतां मोपा वयता नाल्यार आमकां खूब डिस्टन्स लागता, एक ऑलमोस्ट 45 किलोमिटर्स लागता. हांगा आमकां वितीन 30 किलोमिटर्स डिस्टन्सा भितर 25-30 किलोमिटर भितून पावता. स्पिकर सर, आतां एक खंय ना खंय आमकां क्लेरिफिकेशन जाय सीएमा कडल्यान की बाबा दाबोलीम एअरपोर्टाचे कितें जातलें, कित्याक जो रिप्लाय जो एलिक्यू रिप्लाय फ्रॉम सेंटराच्यान येयल्लो आसा तितून स्पिकर सर अशें इंडिकेट जाता की दाबोलीम एअरपोर्ट हो गोश्ट एअरपोर्ट जातलो, आनी चड स्पिकर सर प्रेशर पडला तो म्हणजे इंटरनॅशनल फ्लायट्सांचेर, कित्याक सद्याक फक्त डॉमेस्टिकाकूच उरतलो काय कितें हो व्हडलो क्वेश्चन मार्क आसा. सो म्हाका तरी दिसता की बाकीच्या कलिग्सांनी उरल्या फक्त आमकां रिप्लाय जाय की इंटरनॅशनल ज्यो फ्लायट्स आयज डायवर्ट जाल्ल्यो आसा त्यो परत हाडपाक कितें करतलो सरकार काय त्यो अश्योच जातल्यो, आनी आमचो जो दाबोलीम एअरपोर्ट आसा हो असो गोश्ट एअरपोर्ट म्हणून फूल फ्लायट डिक्लेअर जातलो, कित्याक आमचे स्पिकर सर म्हाका पासून कंटिन्युअसली फोन मारता फ्लायटी आसना म्हणून, अशें फोन मारता की फ्लायटी येत ना, कितें तरी करा, कितें तरी उलया म्हणटा, सीएमा कडेन उलया म्हणटा. सो स्पिकर सर, खंय ना खंय आमी जेन्ना पळयता दोनी वाटेनच्यो जी इकॉनॉमी आसा सावथाची जावं नॉर्थाची ही आमी इकॉनॉमी पळोवपाक जाय, आनी ती पळोवन म्हाका दिसता दोनी कडेन आतां इंटरनॅशनल फ्लायट्स ज्यो आसा ते दोनी कडेन ऑपरेट जावपाक जाय, आनी म्हाका दिसता आतां सीएमान क्लेरिफिकेशन हेजी दिवपाक जाय स्पिकर. थँक्यू. येस, नॅक्स्ट श्री निलेश काबराल. स्पिकर सर, म्हाका दिसता सगळ्यांनी जें मांडलां हे म्हत्वाचो इशू जो दाबोली एअरपोर्टार चालू उरपाक जाय, दाबोली एअरपोर्ट चालू उरपाक जाय. पॅसेंजराचे हांवें पयलें ते विजयन बाबान मांडले, पूण हांवें तेजी अनेक डीप स्टडी केली. म्हाका दिसता ते मोपा जे पॅसेंजर घातले ते फ्लायट्स म्हणल्यार तेणें 1498x2 केले जाल्यार सारकें जाता, म्हणजे इट बिकम्स इक्वल एज मोपा एन ऑल. बट इशू तो ना, इशू स्पिकर सर की दाबोली चालू उरपाक जाय, आनी दाबोली चालू उरपा खातीर म्हाका सजेशन हांव एनजीन दिल्या बाकीच्या आमदारांनी दिला, तितून हांव चड एड करनासतना हांव रिक्वेस्ट करतां ऑनरेबल सीएमाक आपणाच्या हातीन कितें आसा तें पयलें करचें, आनी सेंटरा कडेन वचून तेंच्या हातीन कितें आसा तें दुसरें करचें. पूण एक खंय तरी जशे जे आज पॅसेंजर फ्लायट्स येवपाक जाय जाल्यार ताका इनिशिएटीव करपाक, कित्याक आज एअरलायन जे आसा खूब बंद पडलेले आसा, चालू जाता बंद पडटा, कारण दे आर व्हेरी डायसी सिट्युएशन. डायसी म्हणल्यार सारखे कट टू कट काम करता, आनी तांकां जर खंय फायदो जाता सो दे वील ट्राय टू ब्रींग इन. सो म्हाका दिसता आमच्या हातीन पयलीं सुवातेर जे स्पेशली फॉर दाबोली सगळ्याक करपाची गरज ना, आमचे फ्युअल एअरलायन फ्युअल तेजो जर वेट कमी केलो जाल्यार ताका आमकां एक करूंक शकता. दुसरें जे हें आसा की UDF ते सेंटरा कडेन उलोवपाक जाय. तिसरी अशे खुबश्यो गोश्टी आमी करूंक शकता, विजा ऑन अरायवल जशें सांगलां बाकीचे कंट्रीनी आमी विजा आतां रशियाक विजा ऑन अरायवल ना म्हणजे ई विजा, इट इज लायक टायम कन्ज्युमींग, बट विजा ऑन अरायवल केल्यो स्पेशली दाबोली एअरपोर्टाक जाल्यार करूंक शकता. म्हजे इतलेंच रिक्वेस्ट आसा सीएमा कडेन की तेणें आपणाचे गूड ऑफीस यूज करून दाबोली चालू उरपाक जाय. हो मुद्दो जर आज हे जे रेजोल्युशन आसा एक गव्हर्मेंट रेजोल्युशन कन्वर्ट करून हे अख्ख्या 400 आमदाराक हो एअरपोर्ट उरपाक जाय, आनी तेजे खातीर स्टेट सरकारान करचें आनी सेंट्रलान कितें जाय तें करचें, असो रेजोल्युशन कन्वर्ट टू गव्हर्मेंट रेजोल्युशन करून अशें हांव रिक्वेस्ट करतां. थँक्यू.
सी एम ऑफिसर रिप्लाय दिला परीस म्हाका की खूब जाण बेश्टे तें टायम वतलो एक एड कर स्पीकर सर जे बारीकशे आय वूड लायक टू टेल दी ऑनरेबल चीफ झालं नाही रे चांगलं तू विषय केलं नाही सेम रे जय जय कांगिल ते विषय विषय तू दोवलं नाही तू हा एक इम्पॉर्टंट और सारखी इम्पॉर्टंट इशू एक मिनिट स्पीकर सर माझा टर्न हा जे एक एक मायकल बाब एक मिनिटाने सांगता सी बेसिकली ऑनरेबल चीफ मिनिस्टर द इशू लुक्स लाईक जे हँडलर हा द हँडलर इन बेसिकली इन मोपा ही इज Celebi presence. Celebi is something which handles 58,000 flights. They handle 5,40,000 tons of cargo. They handle, they have 7,800 employees. E company padya Celebi. They basically handle all the Mopa airport. That's because they were handling Mumbai International Airport, Delhi Airport, cargo terminal in Delhi. They had started with 3. मुख्यमंत्री बाब दे आर हँडलिंग 3 टुडे दे आर हँडलिंग डेली कोचीन बेंगलोर हैदराबाद मोपा एंड अहमदाबाद एंड चेन्नई दिस कंपनी इज अ मल्टीनॅशनल कंपनी दिस कंपनी हॅज इज हेडक्वार्टर्स इन टर्की इन इस्तानबुल दे आर व्हेरी अग्रेसिव्ह बिकॉज इट दे आर ऑपरेटिंग इन टर्की फ्रँकफर्ट हंगरी इंडिया डेली तंझेनिया अँड दे आर ऑल्सो ऑपरेटिंग इन मोपा सो यू आर looking at the way with so many flights 58,000 flights connecting we are playing with fire so basically my request to you speaker sir is that this is a company that is 1958 okay. one of the most successful companies in the aviation industry michael lobo handling cargo na sangota just to tell you aa 2 minute time sufficient time dilo this particular thing how you need to understand this is a very very aggressive company this will make sure that Dabolim Ghost Road should not exist yes. because they are aggressive yes speaker sir when we speak up on this issue we need to speak on Goa we as Goans ani janna ami notaje ravta ami southaje chitpaji goraj ha kidak finally southaje lok dependent ha te airport ajer Dabolim आता स्पीकर सर एकूच नोदरे काढून देऊंक सोदता ऑनरेबल चीफ मिनिस्टराचे फस्ट इंटरनॅशनल फ्लायट जे मूव झाले हे सरकारचे आले दॅट इज एअर इंडिया विच वॉज व्हेरी अनफॉर्च्युनेट म्हणजे हित्रो वचपी फ्लायट जे गोवा टू हित्रो आसले ते फस्ट मूव झाले आणि तेजे उपरांत ओमान झाले कटर झाले विस्तारा इंटरनॅशनल जे वयतात ते गेले आणि इंडिगो म्हणजे आता स्लोली आणि एक फ्लायट या म्हयन्यान खंय वचपाचें आहा म्हणजे एर अरेबिया तें वचपाचें आहा स्पीकर सर ना गॅटवीक स्पीकर सर हांव कित्याक म्हणटा जो तर सरकाराचे फ्लायट थिंगासून मूव जाता आनी मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाचेर वयता हे म्हाका दिसता खंय तरी आमी सगळ्यांनी चिंतपाची गरज आहा ani स्पीकर सर हांव इतलेच म्हणटा ऑनरेबल चीफ मिनिस्टराक माझो रिक्वेस्ट बोथ एअरपोर्ट्स हॅव टू को एक्झिस्ट पॉईंट बोथ एअरपोर्ट्स हॅव टू को एक्झिस्ट देन वी नीड टू डू समथिंग अबाउट इट बोलीम एअरपोर्ट उरप आणि फंक्शनल उरप हे अत्यंत गरजेचे म्हाका याद जाता हांव रिकॉर्डाचेर काढून पळयात जेन्ना मोपा एअरपोर्ट सँक्शन केल्लो तेन्ना सेंट्रल कॅबिनेटान डिसिजन घेतिले वन्स मोपा इज कमिशन दाबोलीम शॅल बी क्लोज्ड हांव मुख्यमंत्री असताना वी टूक ए कॅबिनेट डिसिजन टू रिक्वेस्ट द सेंटर टू रिवर्स द डिसिजन आय लेड ए ऑल पार्टी डेलिगेशन टू दिल्ली अँड वी फोर्स दिल्ली गव्हर्नमेंट to change the decision at that time and second decision was taken by the cabinet that Dabolim shall continue as the international airport ani maka guarantee asa ki chief minister aple sagle kide influence ata use kortalo under no circumstances Daboli should be allowed to close down this is the consensus of the house sagle house ak dista Daboli urpak jay je kide karpak jay chief minister ak center akaden ulavun kide karpak jay te steps chief minister ghetlo ashi maka khatri asa Raji Sarkar स्पीकर सर म्हाका दिसता टायम एन अगेन ऑनरेबल सीएमानूय हाजेर एश्युरंस दिला पूण एक आमदार वास्कोचो आमदार म्हणून म्हाकाय दिसता की आज मॅक्झिमम लोक आमच्या मुरगांव तालुक्यातले थंय काम करता
तो लगेज वालो आसूं नाल्यार पोर्टर आसूं नाल्यार टॅक्सी वालो आसूं नाल्यार च्या वालो आसूं सगळे आसूं. सो आमकां सगळ्यांक सगळ्यांचे जे सेंटिमेंट आसा ते सीएमान लक्षांत घेवन म्हाका दिसता इफ नीड बी म्हणजे सगळ्यांनी सांगला की ते एअरलायन्सा कडेन उलोवपाक जाय वाय दे आर शिफ्टींग हांगा कितें कमी पडटा काय कितें नाल्यार हांगा रेट चड पडटा ते सीएमान ताजेर एक विचार करून म्हणजे एटलिस्ट साउथ गोवाचो तर पूर्ण विचार आसाच पूण इमिडियट इफेक्ट ताजो मुरगांव तालुक्याचेर पडटलो आनी म्हणजे आमी दीस इज अवर एप्रिहेन्शन दीस इज नॉट दीस थिंग पूण आमकां सीएम सदांच भिवपाची गरज ना म्हूण अशें सांगतात आनी तर तशेंच आसतलें अशें हांव मागतां आनी सीएमा कडेन एक विनंती करता जाता जाल्यार जितले जाता इतले तांचे इन्फ्लुएंस जशें दिगंबर बाबान सांगलां हाजे कडेन वचून तो उरपाचो करचो. स्पीकर सर नाव गेले स्पीकिंग ऑन कॉलिंग अटेंशन स्पीकर सर तो आमचो दाबोली एअरपोर्ट आसा वो सगळे आमचे अख्खे गोंयकारांक तसोच आमचे अख्खे साउथ गोवाच्या लोकांक कन्सर्न आसा. स्पीकर सर आमकां पूर्ण विश्वास आसा आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराचेर जे तेंच्यांनी आमकां उतार दिलेले आसा आनी इवन आमच्या अख्ख्या मुरमगांवच्या तालुक्याचे जे साउथ गोवाचे कित्याक दाबोलीम एअरपोर्ट हो केन्नाच बंद जावपा ना आनी आमकां खबर आसा जे उतार सीएमान दिलेले आसा ते उतार ते पाळटले आनी त्याच प्रमाणे जी फ्लायट्स थंयसरली जी शिफ्ट जाता पळय हेजेर लक्ष घालपाची गरज आसा कित्याक आयज आमकां खबर आसा मोपा जंयसर रेट तांकां कमी दिवपाक लागलेले आसा पार्किंगाचे लँडिंगाचे तेज्या लागून फ्लायट थंयसर शिफ्ट जावपाक लागले हेजेरूय दक्कल घेवन म्हाका दिसता जे आमकां करचें पडटलें सेंट्रला कडसून ते करून घेवचे कित्याक आमचो मेन जो बिझनस आसा थंयसर ते आमच्या लोकल्सांचो आसा स्पेशली आमच्या मुरमा गोवा कॉन्स्टिट्युन्सीचे जे टॅक्सी ड्रायव्हर थंयसर आसा जे थंयसर सगळे आपलो धंदो करता पोट भरता हे लोकांक सेफगार्ड करपाची गरज आसा. फाल्यां थंयसर जर फ्लायट्स कमी जाले जाल्यार हांकां खंय तरी त्रास जातले बट पूर्ण विश्वास आसा की हेजेर दक्कल घेवन आमचो चीफ मिनिस्टर ही जी फ्लायट आसा ती फुडें शिफ्ट जावपाक सर आमी इलेक्ट जाल्ले तेन्ना फस्ट टायम इन 2007 तेन्ना आमी सेफ गोवाचेर इलेक्ट जाले तेन्ना वन ऑफ द इशू वॉज द दाबोली एअरपोर्ट आनी दाबोली एअरपोर्ट आसतना वी फॉट फॉर इट कंटिन्युअसली आज पासून ते क्वेश्चन आसा आनी वॉट वॉज हॅपनींग नाव वी हॅड प्रिडिक्टेड एट दॅट टायम हें आज पड कितें जाता आमी तेदो सांगलोलें आयकाव रिपोर्ट सगलें ऑल दीज डिटेल्स हाव फ्लायट्स वूड बी शिफ्टेड how everything would be done we had brought it to the notice not that it is not it is to be brought now flights should be shifted we had brought Bangalore airport we had brought so many details in detail we had brought everything to the on the house now it is like Vijay says it is we don't plan only and in plan to fail made basin is no it is a faith accompli this the life from beginning to now so now what we have to do is we have to either save it because it is a central subject it is no longer a state subject airport is coming to the so I would request the government to see how means collective effort gain jale delegation gain jale kitkon to kitko save korbate only that part we should concentrate otherwise it is there is nothing what we had spoken first to now same thing is happening so we want this Dabhole airport on any under circumstances Vasco people are there they are also having a business there Kortani people are having business our people are the essence of Dabhole airport mona kite goya bitor sala kaina tuke nota jantu nota mutte dusra vas eta south mutto ek boro ek different eta atmosphere so nota mutta mashe different gela sarko 5 star vas ni amge mashe to 3 star so at least that identity of Goa that we should have been protected at don airport hai don airport am tenna bo mata don airport munta kenna cholpana moyant kenna cholpana don airport munte inkon munte north and south mun north and south is the issue o create kala but north and south munte don airport munte cholpani eku airport jale rat tu don airport jala kai na to eku airport jai tu mirande ha mun at amche now how best we can solve I don't blame the chief minister also successive government and kelte ata tu what steps are going to take to protect it? Yes, Speaker. Elton. Tan tole ni? Na. Kon Anton. Speaker sir. Sorry Anton. Amche jo Dabhole airport asa to amka sarko amche am mhanna south ani north ye am divide ase mhanna pun je amche south jo lok asa anga very difficult jata jenna am ek don pavdi UK gela jay jan amka UK amche bhav mele te mundale amka itlo world distance padta तरी आसतना हांव मागतां आमचे जे आमचे साउथ लोक आसा जे साउथ आमचे जे बिझनसमॅन आसा जावं आमचे टॅक्सी ड्रायव्हर आसा बाकीचे आमचे कलिकांनी सांगलेले आसा हांकां भरपूर प्रॉब्लम जातले हांव मागतां आमचे सीएम सरान जाता ते भाशेन आमचो जो दाबोली एअरपोर्ट आसा तो एक्टीव आसपाक जाय आनी इतलें सांगून थँक्यू म्हणटा येस आनी खंयची स्पीकर सर
म्हणजे सगळे MLA कलिग्स यांच्यानी कन्सर्न व्यक्त केला आणि हे कॉलिंग अटेन्शन जे हाऊसा मुखार हाडला सगळ्यांनी सायनी मारून. एक म्हणजे स्पीकर सर, आम्ही सगळेजण एग्री करता की गोयात दाबोलीचेर जेव्हा पॅसेंजर्स कॅपेसिटी चढ वाढपाक लागली त्यांना दुसऱ्या एअरपोर्टाची गरज लागली आणि दुसऱ्या एअरपोर्टाची गरज लागल्या उपरांत द सक्सेसिव्ह गव्हर्नमेंट जागा फायनलाईज केली आणि देन द गव्हर्नमेंट हॅज टेकन द डिसिजन आणि त्याच्या उपरांत मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट झालो. आता आम्ही एक गजाल लक्षात घेऊपा जाय, आमकां दोन्ही एअरपोर्ट जे आहा पळय न्ही सस्टेन उरपाक जाय. जरी बाप युरी यांच्यानी म्हटलें की तो घोस्ट एअरपोर्ट जातलो म्हण, हांव आयजूय सांगता तो घोस्ट एअरपोर्ट जावचो ना. ताज्या खातीर 100% सरकाराचे प्रयत्न पयलीं आसले, आतांय आसा आनी फुडें आसतले. स्पीकर सर, हांव हे कित्याक सांगता तर कॅबिनेट डिसिजन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज गिवन द कॅबिनेट डिसिजन की बाबा आमी दोनूय एअरपोर्ट मेंटेन करपा खातीर सगळो प्रयत्न जो आहा पळय न्ही वो कंटिन्युअसली वो इन फ्युचरूय करतले म्हणून. स्पीकर सर, तांच्यांनी सांगता आसतना एक दोन गजाली आमी पळयता की दाबोलीम एअरपोर्ट हो नेवी एअरपोर्ट आसा आणि त्याचो टायमाचो कन्स्ट्रेन असल्या कारणान सकाळच्या मॉर्निंग अवर्सान एक 9 पासून त्यो 12-12:01 पर्यंत फ्लायट्स लँडींग जे आहा ते जावंक शकना. हो पीक अवर आसात, मॅक्झिमम लोक ट्रॅव्हल जे आसा पळय न्ही हे त्या वेळार करतात किंवा मॅक्झिमम फ्लायट्स लँडींग करपाचो टायमींग हो त्या वेळार आसता. म्हणून थोड्याशा टायमिंगा खातीर थोड्यो फ्लायट्स ज्यो आहा पळय न्ही थोडे फ्लायट्स कदाचित शिफ्ट केले आसतले, बट बरीचशी न्यू डेस्टिनेशन्स म्हणजे आम्ही म्हणटा न्यू कनेक्टिव्हिटी गोंयात एस्टाब्लीश ही मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टा खातीर जाली. स्पीकर सर, हो सिव्हील एव्हिएशन मिनिस्ट्री हांच्या अंडर येवपी म्हणजे नेव्हीचो एअरपोर्ट आणि सिव्हील एव्हिएशन मिनिस्ट्री जी आहा पळय न्ही तो हँडल करता. हांव फाटले जे सिव्हील एव्हिएशन मिनिस्टर्स आसले हांच्यांनी रिक्वेस्ट केल्या उपरांत तांच्यांनी जशें म्हटलेलें की आमकां तुम्ही फ्युएल वेट कमी करचो. खरं म्हणजे फ्युएल वेट आम्ही कमी केल्लो, आम्ही डायरेक्टली 8% आयिल्ले कारण इनकेस आमकां मॅक्झिमम लँडींग आतांच परत आमी वाडयला कारण ती हें दिल्ले. आतां हितून उरता उरले दोन गजाली स्पीकर सर. एक म्हणजे आमी म्हणटा तेका लँडींग फीज म्हणजे युजर डॅवलॉपमेंट फीज अँड पार्कींग फीज ह्या दोन विशयाचेर ती मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टा पेक्षा मातशी हांगासर चड आसा. हांवें कंपॅरिजन, हांव स्पेशली पयलीं हांव काही मिनिस्टर्स वचून सिव्हील एव्हिएशन नवीन मंत्र्याक मेळटा आनी वील रिक्वेस्ट म्हणजे ताका जशें म्हणटा तशें आमी रिक्वेस्टूय करता की ही जी आहा पळय न्हू ही दोन फीज जी आहा ती कमी करची म्हणून आनी त्याच कमी करून त्या प्रमाणे इन फ्युचर अशा पद्दतीचे हांगासर जे आसा पळय न्हू ते आमकां जेणे करून आसा त्यो फ्लायट्स मेंटेन उरपाकूय जाय, न्यू कनेक्टिविटी येवपाक जाय. बाप विजयान जे सांगलें की ड्युएल ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम स्टडी करूंक लावची, हांव सिव्हील एव्हिएशन मिनिस्टर तांकां ती रिक्वेस्ट करता की ड्युएल ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम प्लॅन हो प्लॅन जो आसा पळय न्ही हो स्टडी करपाकूय लायता. त्याचप्रमाणे निलेशान आनी बाकीच्यांनी सजेस्ट केलें की अल्टरनंट की विजा ऑन अरायवल सेंट्रल सब्जेक्ट आसा, आमकां सगळ्यांक खबर आसा, बट वी आर रिक्वेस्टींग म्हणजे बींग अ गोवा एज अ टुरिस्टीक डेस्टिनेशन ऑल ओवर द वर्ल्ड लोक डायरेक्टली गोंयांत म्हणजे चार्टर फ्लायट स्पेशली तूं म्हणटा तश्यो रशियन आनी त्यो हांगासर येता त्या ती विजा ऑन अरायवल्स कशा पद्दतीत आमी तांकां फेसिलिटेट करपा म्हणजे गोंय सरकार इज 100% रेडी बाकीच्या बाबतीत सगळें फेसिलिटेट करपा खातीर, बट अगेन इट इज अ फॉरेन मिनिस्ट्री मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेर्स हांचो विशय आसा, बट ताज्याय कडेन आमी कंटिन्युअसली होय विशय मांडून हे सगळे विशय जे आहा पळय न्ही सोडोवपा खातीर आमचे सरकार, हांव म्हज्या बरोबर जे बाकीचे सगळे आमदार हे कटिबद्ध आसतले. आमी जायते वेळार आमी पळयता की सिव्हील एव्हिएशन मिनिस्ट्री म्हणजे इन क्रोड्स ऑफ रुपीज इज स्पेंडींग ऑन इन्फ्रास्ट्रक्चर डॅवलप करपा खातीर आमी कंटिन्युअसली थंयसर डॅवलप करीत आसा. अशें न्ही की आतां आनीक लँड एक्विजिशन वयल्यान करीत आसा. सरकाराचें इंटेन्शन मनोहर मोपा इंटरनॅशनल सॉरी दाबोलीम इंटरनॅशनल एअरपोर्ट बंद करपाचें खंयसरूच ना. त्या ती एडिशनल लँड म्हण किंवा एडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर नॅशनल हायवे ऑथॉरिटी किंवा आमच्या कडल्यानूय बी जे कितें इन्फ्रास्ट्रक्चर करपाक जाय म्हणून हांव म्हज्या सगळ्या आमदारांक सांगपाक सोदता की खंयसरूच सरकारचें इंटेन्शन बाबा आमी दाबोली बंद करपाक जाय अशें केन्ना आतांय ना आनी फुडें आसचें ना. आनी आमी खंयचोच म्हणजे प्रिफरन्स असो की आमी मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाक दिता अशें ना. एज द रेवेन्यू शेरींग जरी तेंच्या बरोबर आसलें सुद्दां जाल्यार म्हाजें एकूच म्हणणें आसा की आतां आमी पळयता की डे बाय डे टुरिस्ट गोंयांत येवपी हाजी आनीकूय बी वाडत आसा. तूं जशें म्हणटा पळय न्ही इट वील 24 सांगून दवर म्हणजे टुरिस्ट कॅपेसिटी ज्या पद्दतीन कॅरींग कॅपेसिटी इन फ्युचर स्टडी करपाक जाय कितले आनी मॅक्झिमम टुरिस्ट आतां बशींनी जिपींनी बीन येवपाचे ते बंद जाता ते सोडून सगळ्याच विमानांनी येवपाक लागतले बरेचशे जाण. सो डॅट आतां उड्डाण स्किमीच्या अंतर्गत वेगवेगळे कडेन कनेक्टिविटी जी आहा पळय न्ही
नेबरिंग सिटी नेबरिंग एयरपोर्ट म्हणजे फाल्यां सकाळी कोल्हापूर बेळगांव ह्या सगळ्या एयरपोर्टांक सुद्धा उड्डाण स्किमीच्या अंतर्गत कनेक्टिव्हिटी स्टार्ट जातली आणि मॅक्झिमम लोक वील प्रिफर म्हणजे टायम सेव्ह करपा खातीर प्रिफर बाय एअर. आम्ही आता पळयता की कोण उभं रावून बीन वताना सगळे त्या खातीर ते कॅल्क्युलेशन तसे फक्त इट इज 190 ना उभं रावून ना ना हांवें तें कॅल्क्युलेशन करून पळयलें तुका सांगलें हांवें ना ना सर स्पीकर सर हांवें कॅल्क्युलेशन तेका करून हांव चार्ट धाडटा तुका ना ना ते घुसपाला डबल जाता सर मोपाक डबल जाता चार्ट धाडटा हांव तुका केला कॅल्क्युलेशन स्पीकर सर त्या खातीर कॅल्क्युलेशन एश्युरंस जे दिता तूं एयरपोर्ट राखतलो म्हणून ते एश्युरंस नेक्स्ट टायम आसूंक जाय आनी खंयचीच फ्लायट कॅन्सल जावंक जायना धर जाली जाल्यार वील टेक 100% टू हे स्पीकर सर हे रेझोल्युशन म्हणून कर ऑफ द होल हाऊस मेक दिस इन टू रेझोल्युशन सर न्ही स्पीकर सर दिस इज अ कॉलिंग अटेन्शन वी कांट डू द रेझोल्युशन आमचे स्पीकर सर ह्या ना ह्या हाऊसांत हे रेझोल्युशन हाज्या पयलीं घेतला निलेश हाज्या पयलीं घेतला सेम वे ना 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 काय जाऊ ना म्हणून आमची फियर एंग्झायटी स्पीकर सर दिस इज अ रेझोल्युशन घेतलं पुढे काय सर आमचे इंटेन्शन खंयसरूच हे ना दिस इज अ कॉलिंग अटेन्शन आम्ही सगळ्यांचे 100% एक मिनिट मुख्यमंत्री बापसी व्हेरी क्लिअरली द रियालिटी I have highlighted the reality. As per the reality, government of India doesn't have any authority to tell any airline. As this is the very, very clear as per repeal of Air Corporation Act, March 1994, aviation has been totally deregulated. Airline are free to induct capacity with any aircraft. One minute. So how will you do it? Now I'll tell you, because why I named this Celebi पडे हां पडे हां दे हँडल तेगेलो एक मुरली रामचंद्रन म्हणून ही इज द सीईओ ऑफ इंडिया अँड साऊथ ईस्ट एशिया इफ ही इज हँडलिंग मोपा व्हेरी व्हेरी अग्रेसिव्हली अँड ही इज हँडलिंग बिकॉज दे आर ओनली ऑन अ प्रॉफिट मेकिंग एसले जेव्हा अग्रेसिव्ह प्लेयर आय थिंक यू शूड कॉल दिस टाईप ऑफ पीपल हियर हॅव अ मिटिंग सी वेदर ही कॅन हँडल इन दाबोलीम ऑल्सो हँडलर पडे दे आर द ओनली पीपल हू वील मेक दॅट बोथ द एअरपोर्ट सर्वायव्ह स्पीकर सर जेन्ना तूं ह्यांत एअर इंडिया समज तूं वयता एअर इंडिया तूं बेगीन लंडना वचपाक जाय जाल्यार यू विल कॅच द क्विकस्ट एन्ड द फास्टेस्ट कनेक्शन कंप्लीट करपाक दियात मुख्यमंत्र्यांक स्पीकर सर एलओपी कंप्लीट करपाक दियात पयलें एलओपी एलओपी बाय प्रोफेशन ही देन पायलट दूख जाता कित्याक आमी 2 वर्सां म्हूण तुका सांगलोलें पयलेंच हांवें प्रश्न सप्लिमेंट्री इंचालो तुका की यू हॅव टू वर्क ऑन मार्केटींग स्ट्रेटेजीज तूं तें यू हॅव स्टील नॉट रिटर्न ऑन द युजर डेवलपमेंट फीज फ्यूल देवपाक जाय म्हणून स्टील यू हॅव नॉट रिटर्न आनी 6 महिने वयतले आनी फ्लायट डिले हें जायत वयतले सो स्पीकर सर हें पडे हा हे आज सद्या दाबोलीम वेंटिलेटराचे फक्त फ्युएल वेट म्हणटा पळय न्ही तो आमी हांगा देवयलो काय तो मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाचेरूय देंवतलो दोनी कडेन That doesn't make a difference. Exactly. No, you have to look. No, correct. What you have to look, Honorable Chief Minister, is how are these handlers handling MOPA and how if they are aggressive. Now, for example, it is like how Goa Miles is finishing the yes, local tax. Because, sir, by taking the help of the LOP also, whatever, the Civil Aviation Ministry has coordinated karun, jo prayatna karpak jay, the Goa Sarkar kartle, ikke ho promise karta. Thank you, Speaker, sir. Dr. Janakant Shetty. ना श्री कार्लोस फेरेरा श्री गणेश गांवकर स्पीकर सर आय एम टू कॉल द अटेन्शन ऑफ द चीफ मिनिस्टर मिनिस्टर फॉर ट्रायबल वेलफेअर ऑन टू द फॉलोइंग Attention of the House is called as regards the people of Savardham constituency as well as Goa state at large, especially tribal population, about improper assessment of forest right claims and also inordinate delay in settlement of claims in both North Goa as well as South Goa districts. Minute. Speaker, sir. Speaker sir, the implementation of the Forest Right Act 2006 is then commenced in the state of Goa in the year 2012.
The Forest Right Committee, Subdivisional Level Committee and the District Level Committees have been formed under FRA 2006. At the apex level, the State Level Monitoring Committee is headed by the Chief Secretary, State of Goa. To expedite the work and disposing of the claims, the state government has engaged the committee, the private agency, and for the survey and demarcation of the forest right claim to complete the process of the spot verification and survey. The agency has already initiated the process of survey and demarcation of the approved claim by the DLC. During the financial year 23-24, 308 claims have been approved, 386 titles have been distributed, and 20 claims have been rejected. In the state of Goa, there is a suo motu updation of the revenue record and once the title handed over to the beneficiaries. The Directorate of Tribal Welfare give allowances to the member of the Forest Right Committee who attend the spot verification of the claim. That the right Forest Right Committee, FRC, has received the total number of 10,136 claims under this annexure is enclosed. The individual claims is 9,758 and community claim is 378. Out of the said claim, the spot verification has been completed in respect of 6,543 claims and 4,123 claims have been approved by the Gram Sabha. 1,958 claims have been approved by the SDLC and 1,457 claims have been approved by the DLC. In respect of 871 claims, Sanad and have been issued and 54 claims have been rejected after providing an opportunity by of the personal hearing by the district level committee. The Director of Tribal Welfare has conducted the various workshops for the title holder in the North Goa and South Goa for the title holders by engaging the officials of the Department of Agriculture, Horticulture Corporation. The purpose of the said workshop programs is to create the awareness among the forest right holders of the various schemes, subsidiary scheme of the government so that they can make best use of the such scheme for a livelihood purpose. The Directorate of the Tribal Welfare in collaboration with the Goa Institute of the Public Administration and Rural Development, GPART, as a part of the capacity building under the Forest Right Act 2006, has conducted the training cum workshop program to sensitize the member of the Forest Right Committee about the various provision of the Act at the village level in order to expedite the disposal claims at the Gram Sabha level. The Director of the Tribal Welfare has also conducted the training cum workshop on FRA under Tribal Research Institute Goa centrally sponsored scheme in collaboration with the Goa Institute of the Public Administration and Rural Development as a part of the capacity building under the Forest Right Act 2006. For the member of the district level committee, sub-divisional level committee and a special committee, the government for this purpose had called the eminent resource person to recognize by the Ministry of Tribal Welfare Tribal Affairs in New Delhi. The Director of the Tribal Welfare is also planning to conduct the refresher training cum workshop on FRA under Tribal Research Institute Goa in collaboration with the Goa Institute of Public Administration and Rural Department in as a part of this capacity building and under the Forest Right Act 2006 and for the member of the district level committee, sub-divisional level committee and special committee for the speedy disposal of cases. The entire process of the disposing of the claims is very time-consuming and lot of difficulties are faced by the ground level during the physical verification. The main reason for the same is to lack of interest in the member of the Forest Right Committee and non-recommendation of the claim by FRC to the Gram Sabha and for the Gram Sabha resolution, which affects the implementation of the FRA 2006 in speedy manner. The processing of the claim at the various levels has now granted the momentum for after the appointment of the private survey agency and for the survey and intensive training to all level. The claimants will get their right on the forest right cultivated by them in due course of time upon the following due process as law. I have attached the annexure. Speaker sir, a calling attention at Papatlan Mazaik it was sir. म्हाका याद जाता 2012 तुम्ही तेन्ना ट्रायबल मिनिस्टर आसलेले आनी 2012 गोंयांत FRA 2006 लागू केल्लो आतां तो कायदो लागू करपा फाटल्यान आनी पास करपा फाटल्यान
तीन मेन रिजन असलेले आहे. एक रिजन म्हणजे कशाचा की कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट, एन्श्युरिंग द लाईव्हलीहूड अँड फूड सिक्युरिटी ऑफ द फॉरेस्ट डेलर्स. आता ह्या फॉरेस्ट ॲक्टाप्रमाणे आमच्या एफ आर सी प्रमाणे शेड्यूल टाईप फॉरेस्ट डेलर्स आणि अदर ट्रॅडिशनल फॉरेस्ट डेलर यांचं दोघांचं जर पण फरक असं नाही त्या फरका भितर मुद्दाम करून सांगता कळपा लागून की शेड्यूल ट्रायब असा ते रिजाईड करपा झालेले आमच्या फॉरेस्ट लँडांक प्रायर टू कट ऑफ डेट 13/12/2005. 13/12 म्हणतरी आमकां याद जाता आमच्या आदले मुख्यमंत्र्याची माननीय मनोहरबाईची तेजी बर्थ डेट 13/12 आसलेली. एक विषय मुद्दाम करून सांगता हांव की अदर फॉरेस्ट अदर ट्रॅडिशनल फॉरेस्ट डेवलपर्सशीप आसा न्ही स्पीकर सर, तांकां कमीत कमी ह्या कट ऑफ डेटीच्या पयली 75 इयर्स ती रावपा जालेले. आतां हें सांगपाच्या फाटल्यान कारण इतलें की आमच्या धारबांदोडीचे खुबश्यो केसीस ज्यो पळय आसा पळय न्ही त्यो तांकां जमीन जी पळय क्लेमंटान क्लेम केल्या तेजे पेक्षा कमी जमीन तांकां अलॉट केल्या डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीन. हांव माननीय मुख्यमंत्र्या कडेन पयर उलयलां, माननीय मुख्यमंत्र्यान सांगलां की ती आमी कितें जे पळय विशय हो आसा तो सॉल्व करुया. पूण एक क्लियरली सांगता हांव की जमीन जी कोणी ज्या मनशान कल्टिवेट केल्या ताका दिता आसतना एक झाडाक 40 स्क्वेअर मिटर जमीन अलॉटमेंट चालू केला आतां आनी हें डिस्ट्रिक्ट लेवलाचेर चालू केल्या. कशें जाता की 20 वर्सां पयलींची झाडां जर समज 100 आसा जाल्यार ताका कितली मेळटली, ताका 4000 स्क्वेअर मिटर जमीन मेळटली. आनी ताणें जर क्लेम जर केल्ली जमीन आसा तेजी 20,000 आनी बारीक जर झाडां समज तेजी आसा कमी वयाची जाल्यार ती जमीन ताका दिना. ते त्या खातीर लॉ कितें आमकां कायदो कितें प्रोवायड करता, कायदो अप टू 4 हॅक्टर्स जमीन प्रोवायड करता. त्या खातीर म्हजी विनंती आसा माननीय मुख्यमंत्र्या कडेन एज ट्रायबल मिनिस्टर म्हणून की ह्या लोकांच्यो केसी आसा त्यो ताबडतोब निकालां काडपाक जाय. थँक्यू स्पीकर सर. माननीय मुख्यमंत्री, म्हाका दिसता न्ही हो विशय मातशें सिरियसली आमी एक उलयत घेतलें. स्पीकर सर, दीस पर्टिक्युलर इश्यू वी स्पोक अबावट येस्टरडे आनी म्हाका दिसता द फॉरेस्ट डुवेलर्स द हायकोर्ट हॅड गिवन अ डिरेक्शन टू द फॉरेस्ट मिनिस्ट्री की जे केस आहे लास्ट वीक अन अश्युरंस वॉज गिवन दॅट बेगीन करपा जाय म्हणून ऑलमोस्ट 1 इयर आतां इज हॅपनिंग. 10,000 कित केस आले विथ फॉरेस्ट डुवेलर्स ऑल्सो, हार्डली 1,000 केसीस आर सेटल. सो आय थिंक हायकोर्टान ऑल्सो हॅज टेकन कॉग्नायझन्स ऑफ इट. दीस इज समथींग व्हेरी व्हेरी सिरियस अँड आय बिलीव that the honorable chief minister needs to look into it seriously. Mani mukhanja wo vishay hamai follow karta pan makmacha aj ajuni maka ek ek task force aso ami karun jasa ni to ekdam to vishay sopobak de amga nasa da jatni 2012 vishay suru jalo ajuni 50% jan yana ame tumi mache serious ki bacha kare aso. Speaker sir, samista goikaran khabar asa की ट्रायबल्सांक खरे रायट्स जे आहा पळय न्ही ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारान 2012 दिवपाक सुरवात केले. तुम्ही जाणा तुम्ही त्यांना ट्रायबल मिनिस्टर्स आशिले. आम्ही पळयता की ट्रायबल्स आपल्या रायट्सा खातीर त्यांना झगडचे पडले. 2003 त्यांना ट्राय म्हणजे गावडा कुणबी आणि वेळीप या तिन्ही कम्युनिटीक या ट्रायबल कम्युनिटीच्या अंडर एसटी कम्युनिटीच्या अंडर घातले गेले. त्याच्या पहिली एसटी पॉप्युलेशन असे गोयात नाशिलेत, मायग्रेट जाऊन जे कोण येऊन रावले तेच आशिले. आणि त्याच्या उपरांत त्यांना मोठा संघर्ष करचो पडलो आणि त्या संघर्षाचे समजा तुम्ही स्वतः साक्षीदार असतात, बाकीचेही सगळे आमचे आमदार मंत्री हेही सगळे साक्षीदार असतात. गोयकारांनी तो संघर्ष पळयला. 2008-09 ते आंदोलनही पळयलं आणि त्याच्या उपरांत 2012 भारतीय जनता पार्टीचे सरकार येल्या उपरांत खऱ्या अर्थात त्यांना वेगवेगळे रायट्स जे दिवपाक जाय. आम्ही म्हणतात की जॉब रिझर्वेशन असतले, शैक्षणिक रिझर्वेशन असतले, हाज्या सारखेले वेगवेगळे रायट्स दिवपाक सुरवात केली. एकूच उरिल्ले ते म्हणजे त्यांना लँड म्हणजे जमिनी हक्क, जमिनीचो मालकी हक्क, कारण ते 21 वर्सां फॉरेस्टात रावतले. आणि ह्याच्याच बरोबर बाब गणेश गावकर यांच्यानी सांगल्या त्याप्रमाणे फॉरेस्ट ड्वेलर्स जे जंगलात रावता
आमचे ट्रायबल भाऊ रावता आणि ट्रायबल भावांच्या बरोबर इतर कम्युनिटी रावता तांकाय बी हे दिवपाची गरज आशिली आणि ताका लागूनच म्हणजे FRA ऍक्ट म्हणजे फॉरेस्ट राईट ऍक्ट हो ऍक्ट 2007 विधानसभेत या पास केलो बट खऱ्या अर्थात तो ॲक्टिवेटूच जाऊ नाशिल्लो दिवपाक सुरवातूच करूंक नाशिल्ले 2012 तो ॲक्टाची सुरवात केली ताका लागून वेगवेगळ्यो कमिटी काढल्यो 70 असतले सांगे असतले केपे असतले काणकोण असतले ह्या पुराय भागात जे जे फॉरेस्ट ड्वेलर्स आणि ट्रायबल भाव असा जे जंगलांनी रावता तांकां त्यांच्यो जमनी तांकां मेळच्यो आता ती कितली जमीन मेळची हो एक विषय जो आशिल्लो तो थोडोसो म्हणजे कॉम्प्लिकेटेड कितली मेळची हाजेर विशय हांव स्वता एज अ ट्रायबल मिनिस्टर हांव फाटले फावटी फॉरेस्ट मिनिस्टरूय म्हाजे कडेन आशिल्ली तेन्नाय हांवें त्या फाटल्या टायमान ॲक्टिवेट करपाक हें केलो आनी एज अ चीफ मिनिस्टर आनी ट्रायबल मिनिस्टर म्हाका खूब खोस भोगता की हांव मुख्यमंत्री जावच्या पयलीं एकट्याकूय बी ह्या हातूंतल्या अंतर्गत सनद मेळूंक नाशिल्ली प्रोसेस चालू आशिल्लो आनी प्रोसेस टेक्स टायम कारण ते ग्रामपंचायत लेवलाचेर पयले पास जावचें पडटा ताज्या उपरांत डेप्युटी कलेक्टरा कडेन वयचें पडटा ताज्या उपरांत कलेक्टरा कडेन वयचें पडटा ती सर्वे करून आयडेंटिफाय करचें पडटा आयडेंटिफाय करता आसतना त्या पंचायतीतले बाकीचे जे लोक रावता तांच्यांनी बी ताका सपोर्ट करचो पडटा ते तितक्या म्हणजे ॲक्च्युली पयलीं आशिल्लें की 75% ऑफ द पॉप्युलेशन थंय येवपाक जाय आमी ते चेंजीस करून मागीर कमी पॉप्युलेशन आयलें सुद्दां आसत जाल्यार तो ठराव पास जावचो हें डिसिजन घेतलें आनी ग्रामपंचायत लेवलाच्या वयल्यान सगळ्यो केसीस ज्यो आहा पळय न्ही त्यो फुडें व्हरपाचो प्रयत्न केलो बरेचशे फावटी जेंच्यांनी क्लेम घातल्या तेय कमी फॉलोअप करता म्हणून म्हाजी तुमकां रिक्वेस्ट आसा की तुमी हो विशय वेगवेगळे फावटी लावन धरता त्या ती हो विशय जो आहा पळय न्ही आमी कम्युनिटीन त्या त्या विशय हो फुडें व्हरप गरजेचें आसा आनी बाकीचे कम्युनिटीतले बाकीचे लोक त्या पंचायत एरियेन रावता निदान त्या ग्रामसभेक तरी तेंच्यांनी येवचें आमच्या कडल्यान ताका सर्वेयर जाय आयडेंटिफाय करप हें आमी ऑलरेडी ॲडिशनल सर्वेयरूय घातला आनी ॲडिशनल सर्वेयर घालून तांकां दिता आतां उरता उरलो विशय फक्त एका झाडा पुरती जी स्क्वॅर मिटर गणेश आमदार गणेश गांवकर हांच्यांनी म्हटल्या ताजो एकदां हांव पळयतां म्हज्या ट्रायबल डिपार्टमेंट सर्वे डिपार्टमेंट हांकां दोगांयकूय विचार करपाक लायता बट मॅक्झिमम केसीस ज्यो आहा पळय न्ही ह्यो एक्सपडायट जावपाक जाय हाज्या खातीरच बट हें सगळें सांगता आसतना स्पिकर सर सगळीं रिजर्वे सगळीं जीं आसले पळय न्ही ट्रायबलांक रायट्स दिवपाक जाय आसले तितके रायट्स आमी दिले आनी आज म्हाका खूब खोस भोगता की शेवटचो जो आशिल्लो पळय न्ही तांकां पॉलिटिकल रिजर्वेशन दिवपाचें तेंय म्हज्याच काळांत जालें आनी काल ते लोकसभेन जें आसा सादर केलें हें मोदी गव्हर्मेंटाची मोदीची गॅरंटी आसा ही वगीत कोणाची गॅरंटी न्ही काल ते 5 स्पिकर सर हांकां जाता आसतना सुद्दां ना म्हणपाची गरज आसा आय थँक्स फॉर स्पीकर सर हांकां अशेंच कन्फ्युजन करून लोकांक लाडू खावपाची सवय लोकसभेक आयले ऍडमिट जालें हें मान्य करपाक जाय 5 मुट्ट्यो कायद जालो डिसिजन घेतले तेन्नाय सांगले कायदो जालो काय म्हणून आता लोकसभेत येले तुझ्या पार्टीक सांग सपोर्ट कर म्हणून लोकसभेत तुझ्या पार्टीक सपोर्ट करूंक लागले आमचे एमपी सपोर्ट केला खऱ्या अर्थात एमपी आहे निदान आहे तिंगा खऱ्या अर्थात एमपी आहे निदान आहे अरे खऱ्या अर्थात काळजी असत जरा सपोर्ट आमचे आमचे दक्षिण गोयचे एमपी सपोर्ट केला दक्षिण गोयच्या लोकसभेच्या इलेक्शनाच्या पहिली आम्ही कॅबिनेटात पास केला आणि यांना चिंता असली खऱ्याच लोकसभेत हाडटले काय म्हणून आज आम्ही लोकसभेत हाडले आणि हा माननीय मोदीजीचे अभिनंदन करता अमित शहाजींचे अभिनंदन करता मेघवाल ट्रायबल मिनिस्टर हांचे अभिनंदन करता की लोकसभेत हाडले पास करता तुझ्या तुझ्या लिडराक सांग अशा पद्धतीचे एखाद्या धाकट्याशा गोय स्टेटी खातीर पहिले फावटी रेझोल्युशन हाडला स्पीकर सर हांव ह्या हाऊसाक कळपाक जाय म्हणून सांगता हिस्टॉरिक ओपिनियन पोल काँग्रेसान दिलो स्पीकर सर माझे सांग ते आता सांगू नका स्पीकर सर हांव कळपाक जाय म्हणून ह्या हाऊसा खातीर सांगता हांच्यांनी काँग्रेसीन केन्ना सरकारी रेझोल्युशन जे आसा पळय न्ही हे केन्नाच केंद्रात हाडले ना म्हटल्यार प्रायव्हेट रेझोल्युशन म्हणजे हांचोच खासदार बाब शांताराम नायक आणि प्रायव्हेट रेझोल्युशन हाडलेले ते सुद्धा भायर उडयले तुझ्या सरकारान तेजात पक्षाचो खासदार जावन भायर उडोवपाचे काम जर कोणी केले जाल्यार ते स्पीच दिवपाक जायो
हे कॉलिंग अटेंशन आर रेलेवंट हे फॉरेस्ट राइटाचे प्रश्न तू सगळे दिता ते काय उलोपाक ऑपोजिशन लीडर तुवें विशय सुरू करता कर हांवें सुरवात केल्ला तेण केल्या एक ताका लागून अटल बिहारी वाजपेयीन स्टेटस दिलो स्टेटस दिलो ते पयली लक्षांत घे गावडा कुणबी आनी वेळी ह्या तिनूय समाजाक एसटी स्टेटस जर कोणी दिलो आसात गोंयाक सरकारान दिलो गोंयाक स्टेटहूड कोणान दिली कोण दिली स्टेटहूड कोण दिली हा मा हे उलय स्पीकर सर तू आज मुखेलमंत्री हा कित्याक जे स्टेट जाल म्हणून मुखेलमंत्री हा नाल्या आम खूय आसपाचे डिस्ट्रिक्टान फाटले डिस्ट्रिक्टान आसपाचे खूय ऑफकोर्स त्या खातीर म्हणजे खऱ्या अर्थात जे आम्ही म्हणता फॉरेस्ट राईट एफ आर एच्यो केसी ज्यो असा पण त्यो आम्ही कंप्लीट करतलेच बट पॉलिटिकल रिझर्वेशन केसी क्लियर झाल्यो 10,000 केसी ज्यो असा या टेन्युअरात आम्ही सोपयता तुम्ही एक सुरू करूक नाशिल्ली अरे ते सोपयत म्हणून सांगत हा अरे बाबा सेनापती तुगे रिझर्व अरे रिझर्व झाली सुद्धा चिंता ना आमका ती चिंता ना स्पीकर सर खंयचो रिझर्व जातो एक गजाल मरे स्पष्टता मान्य करपाक जाय कांय गजाली आमकां ह्या जवळ जो संघर्श जो करचो पडलो आसा न्ही हे सगळे रायट्स दिना म्हणजे तसो एफ आर ए आसा न्ही तो 2006 सुरू जाल्लो आणि तो मागीर गोंयाक इम्प्लिमेंटेशन करपाक आमकां 2012 येवचे पडले हे गजाल मान्य करपाक जाय ज्यो गजाली पळय तुमचे कडच्यान ज्यो चुकी जाल्यो त्यो मान्य करपाक जाय येस स्पीकर सर ताकाच लागून म्हणजे आमचो मंत्री बाब गोविंद गावडे आसा तेय बी एका साक्षी आहात ते फाटले फावटी ट्रायबल मिनिस्टर असताना तेय स्वतः हे फॉलोअप करताले त्या खातीर सांगता आमच्या बाब गणेश गावकर यांच्याने इतर जी सजेशन दिल्या ती सगळी सजेशन कन्सिडर करून हांव सगळ्यो फास्ट ट्रॅक करता तुम्ही टायम टू टायम हेजो फॉलोअप घेतात सगळ्या जणांक मेळटल्यो हेजी हांव हावजा कडेन खात्री दिता आणि माझी दोनूच सोपयता नेक्स्ट कॉलिंग श्री विरेश बोरकर विरेश बोरकर पॉइंट ऑफ ऑर्डर विरेश बोरकर ऐक मरे पॉइंट ऑफ ऑर्डर यो ऑनरेबल जे म्हाका हाल्या मुगेलो क्वेश्चन हा टू बी यू स्टील नॉट अपलोडेड टुरिझम आर यू गोइंग टू पोस्टपोन इट ना 48 आवर्स म्हणून म्हाका क्वेश्चन मेळो जाय स्पीकर सर फाल्यां क्वेश्चन जातलो म्हणजे हे कितें ना यू यू डिसाइड विरेश बोरकर नेक्स्ट कॉलिंग अटेंशन स्पीकर सर attention of the house is drawn to the plaint of fishermen trawler owners and others on the accounts of poor condition of the Malim jetty various issues such as structural deterioration of the jetty sanitation and hygiene and various operational challenges has affected the fishing community and local economy the steps the government intend to take in this regards sir speaker sir the department of fisheries had taken up the work of upgradation of the Malim jetty in 2016 through Goa State Infrastructure Development Corporation Limited at an estimate cost of rupees 49.71 crores 84 meters jetty lighting dredging auction set part toilet block stp administration block part ground floor machinery and plastering work completed community achieving 58% completion however the GSIDC informed the department of fisheries via letter number 297/2020 that the further work has been kept on hold due to COVID-19 pandemic further the contractor left the work incomplete GSIDC has re-tendered the work balance work in meanwhile the department has proposed to upgrade the Malim jetty through WebCos at the cost of rupees 50.88 crores. Regarding sanitary and hygienic at the jetty, presently a 13-seater Sulabh toilet block at Panim Fisheries Complex is in operation. The department identified various structures that have been erected without permission in direct Mandavi Fisheries Marketing Cooperative Society Limited and others to immediately remove the same and due to this, lot of issues of sanitation and hygienic exist. The list is annexed at A. However, Mandavi Fisheries Marketing Cooperative Society Limited
file a civil suit against the department in the court of principal district judge, North Goa, at Panjim. The proceedings are going on. Further, the Honorable High Court of Bombay at Goa, void order dated 24/4/2024, in contempt petition number 3/2024, directed the department and various nine departments to maintain the hygiene at the jetty, take action against the illegal kisco, etc. Cleanliness drive is regularly being undertaken by department in collaboration with the Mandavi Fisheries Cooperative Society. If needed, an administrator will be appointed at Mandavi Fisheries Cooperative Society for further management of the Malim jetty. Speaker sir, जो कॉलिंग अटेंशन घातला हो बेसिकली मालिम जेटीच्या बाबतीत असं आता मालिम जेटी स्पीकर सर तिथून ऑलमोस्ट 270 सुमार ट्रॉलर ओनर असा ट्रॉलर्स असा आणि तुम्ही पळत असतले म्हटलं आमका ही फुल एंटायर एरिया असा आणि आमचे त्यांचे खूपशे ट्रॉलर्स ओनर थंय असा आता स्पीकर सर किती झाला आता 12 वर्ष झाले स्पीकर सर की हो जो मालिम जेटी असा ती रिपेअर करतले रिनोव्हेट करतले म्हणून ती मोडलेली आता स्पीकर सर ॲज पर द रिप्लाय 58% कंप्लीट झाल्या म्हणता आता प्रॉब्लेम किती झाला स्पीकर सर ती ड्रेजिंग असा ती सारखी झाली ना प्रॉपर ड्रेजिंग केली ना त्या लागून त्यांना जो ट्रॉलर्स असा त्यो लावपाक मेळना पहिलू स्पीकर सर त्यांना किती जाताले ऑलमोस्ट 20 सुमार ट्रॉलर्स लावपाक मेळटाले वांगडात आणि त्यांना ट्रकान म्हटल्यार ज्यांचो फीश ट्रक असा त्या ट्रकान घालून त्यांना एक्सपोर्ट मिन्स फीश काढपाक मेळटाले भायर पण आता स्पीकर सर किती झाला आता ती जे काम असा ते अर्धकुट सोडला कितलेशे कॉन्ट्रॅक्टर माझे कडे एलिक्यू रिप्लाय असा कितलेशे कॉन्ट्रॅक्टर येले ते कॉन्ट्रॅक्टरांनी काम घेतले आणि ते स्लो स्लो करून एक एकटो काम सोडपाक लागलो आणि आफ्टर दॅट आता रिसंटली तुम्ही एक कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केलो त्या कॉन्ट्रॅक्टरांनी कोविड-19 तुमची हे रिप्लाय दिले त्याप्रमाणे ते कॉन्ट्रॅक्टरांनी सोडले म्हणता आता GSIDC अंडर घेतलेलो असा आता 58% हे काम म्हणता 30 आता ॲज पर ग्राउंड रिपोर्ट पळोवंक गेल्यार 40-50% सुमार झाला असतं कंप्लीट बट अदर साईड हो टोटली इनकम्प्लीट असा आता जेव्हा गव्हर्नमेंट किती काम घेता ते गव्हर्नमेंटान कंप्लीट करपाक लावून काम घेऊक जाय अर्धकुट सोडपाक काम घेऊक जायना आता रिटेंडरिंग करता हेजो आमकां स्पीकर सर हांगा एक एलिक्यू रिप्लाय असा की द कोस्टल कन्सल्टेशन स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यानी घेतलो 58% त्यांनी काम कंप्लीट केला म्हणता तो आता स्पीकर सर आणि त्याचा जो असा तो रिटेंडरिंग जो परत तुम्ही प्रोसिजर करतले रिटेंडरिंग करपाक करतले म्हणता आणि स्पीकर सर प्रॉब्लेम असा आता स्पीकर सर आता त्यांना फक्त स ट्रक लावपाक मेळटा फिश ट्रक लावपाक मेळटा म्हणजे तुम्ही चितूंक शकता 20 लावपाक मेळटा आणि सत लावपाक मेळटा आणि इतलो वर्स झाली 12 वर्स झाली खंय ना खंय त्यांना ॲडजस्ट करचे पडटा ते कंजेशन जाता टोटल कंजेशन जाता तुम्हाला म्हाका दिसतं मिनिस्टराक खबर असतलें की कंटिन्युअसली ते सांगीत असता आता मेन किती असा की हो जो रिटेंडरिंग प्रोसिजर असा आता एका 12 वर्स ऑलरेडी झाली असा नुस्तेकारांक जे आमचे लोकल जे फिशरमॅन्स असा त्यांना तरी त्रास जाता जे ट्रॉलर ओनर असा त्यांना त्रास जाता आणि स्पीकर सर जी इकॉनॉमी असा ती खंय ना खंय आयज कॉलॅप जाता लोक लोक ते जाम पडटा किंवा कितलेशे ट्रॉलर बसून बंद पडलेले असा म्हाका दिसता मिनिस्टराक पासून खबर असतले कितलेशे ट्रॉलर ओनर आता ट्रॉलर धाडिना किंवा त्यांना सारखे थंय जेटीचेर कांयच घालपाक मेळना स्पीकर सर तशेंच आतां आनी एक तांकां आमी हायजिनाच्या बाबतीन सांगलेलें तें म्हणजे उदकाची सप्लाय आतां वॉटर सप्लाय जी आसा तांकां PWD थ्रू वॉटर सप्लाय ना तांकां टँकर हाडचे पडटा ऑलमोस्ट म्हाका दिसता 50 टँकर सुमार तांकां लागता आनी एवरी नाव एंड देन ते हाडटा आनी ते वॉटर सप्लाय करता तशेंच स्पीकर सर तांकां लायट म्हटल्यार लॅमिनेशन जावें म्हटल्यार हायमासचो डिमांड घातलेलो आनी हायमासचो तुमी डिमांड आसा तो एज पर LAQ रिप्लायान दिला तुमी की तो एका ट्युरिजम डिपार्टमेंटाक धाडला म्हणटा आता स्पीकर सर थंय किती जाता सगळ्यो ज्यो ट्रॉलर्स असतात त्यो रातचे येतात लेट नायट रातच्या सकाळी फुडें फातोडीचेर बीन तशें येता आतां तेन्ना तूं येता स्पीकर सर तांकां लायट इज व्हेरी इम्पॉर्टंट आतां हायमासचा जो प्रोपोजल हो प्रोपोजल घातलेलो स्पीकर सर आमी लास्ट एका LAQ आसलो 4/8/2023 ह्या हितून LAQ आसलो म्हणल्यार वर्स जावन गेलें आनी तेन्ना आमकां सांगलें 4 म्हयन्या भितर हायमास जातलो म्हणून पण आजून पर्यंत स्पीकर सर ताका हायमास हो पडलेलो ना स्पीकर सर आतां हे ही जी जेटी आसा आतां ही जेटीचें टोटल जें काम आसा हें कंप्लिशन केन्ना जातलें हो मोठो प्रश्न आसा आनी आनी एक जें आसा ती शेड आसा तें ऑक्शनींग शेड जाता जे नुस्तें ऑक्शनींग जाता ती शेड जी स्पीकर सर आसा ती सामकी ल्हान आसा 50 स्क्वॅर मिटराची शेड आसा ती शेड मातशी वाडोवपाक जाय ती ऑलमोस्ट 200 स्क्वॅर मिटराची तरी शेड करपाक जाय आनी स्पीकर सर आयज खंय ना खंय ह्या जे मालीम राव बाब काबराल बाब मातसो राव हे मातशे मिनिस्टराक आयकोनी जी स्पीकर सर शेड आसा ती वाडोवपाक जाय 50 स्क्वॅर मिटराची शेड आसा
ती वाढोवन 200 square meter करपाक जाय. आनी प्रॉब्लम मेन स्पीकर सर, आयज जें कंजेशन जाता, आमी खंय ना खंय डॅवलॉपमँटल वर्क कित्याक लागून घेता, लोकांक जे स्टेक होल्डर्स आसा तांकां खंय ना खंय फायदो मेळपाक लागून, जावं आमचे इकॉनॉमी खंय ना खंय बूस्ट जावपाक, नुस्तेकारांक हॅल्प जावपाक लागून. आयज स्पीकर सर हांगा ऑपोजीट जाता, कित्याक इतलीं वर्सां ते आतां 12 वर्सां जालीं कंटिन्युअस त्रास काडटा. 40-50% ही ऑपरेशनल आसा आनी बाकीची जेटी जेन्ना सरकारान, हांव एकूच प्रश्न करता की जेन्ना सरकारान ही जेटी कामाक घेतलेली तेन्ना सरकारान फूल फ्लॅश काम करून घेवपाक जाय आसलें आनी प्रायोरिटीचेर काम करून घेवपाक जाय आसलें, ती इतली वर्सां डिले कितें जालें, हो खूब इम्पॉर्टंट प्रश्न आसा. म्हाका दिसता मिनिस्टरान हेजेर जाप दिवपाक जाय आनी ही जेटी केन्ना पर्यंत फूल फ्लॅश ऑपरेशनल जातली अलॉंग वीथ ऑल द फॅसिलिटीज, ज्यो बाकीच्यो फॅसिलिटीज ज्यो आसा प्रोवायड करपाक, आनी आनीक कितें समज डिपार्टमेंटाचे थ्रू आनीक कितें प्लॅन आसा ह्या जेटी बाबतीन करपाचो तो आमकां मातसो सांगचो. कित्याक 40-50% म्हणटा ती ऑपरेशनल इट इज नॉट वर्थ ई स्पीकर सर. स्पीकर सर म्हाका दिसता मातसो मिनिस्टरान आनी सीएमाक, हांव मुद्दम मागता सीएमा कडेन, कित्याक ही जेटी खूब गरजेची आसा. म्हाका दिसता सगळ्यांक खबर आसा कितली इम्पॉर्टंट, रोहन बाबाकूय खबर आसा कितली इम्पॉर्टंट आसा ती. सो फायनान्शियल समज कितें जाय नाल्यार मातशें तें करून घेवचें आनी बेगीनच्या बेगीन ही जेटी जी आसा ती फूल फ्लॅश ऑपरेशनल जातली हें मातशें मिनिस्टरान सांगचें. निलेश काब्राल. रेजोल्युशन हाडलो, कॉलिंग अटेन्शन हाडलो, तेजेर उलोवपाक उबो रावलो स्पीकर सर. स्पीकर सर थंय जर पळोवपाक गेले तो एक्च्युली एंटायर गव्हर्मेंट लँड, हे सायडीनूय गव्हर्मेंट, ते सायडीनूय गव्हर्मेंट, रस्त्याच्या दोनी सायडीन गव्हर्मेंट, आनी थंय इतले एन्क्रोचमेंट जाला स्पीकर सर, इतल्या लोकांनी एन्क्रोचमेंट केला की थंय एक्च्युअल पर्पज जो आसा हो नाच. आनी हांव सरकाराक रिक्वेस्ट करता, इट इज हांगा बरयला सरकारान की इफ निडीड, द क्वेश्चन ऑफ इट निडीड ना स्पीकर सर, इट हॅज टू बी डेली. थंय स्ट्रक्चर आता म्हाका अजून लक्षांत आसा त्या रस्त्यार वयतालो तेन्ना थंय स्ट्रक्चरां नाशिल्ली, आतां कंपाउंड वॉल गव्हर्मेंटान आपणाचो सेटबॅक सोडून काडला, थंय आतां स्ट्रक्चर आयल्या. तेजे ऑपोजीट जे पार्किंग एरिया आशिल्ली फिशरमॅन, थंय सगळे स्ट्रक्चर येयल्या. आतां रस्तो जालो इतलो उशीर, तेजे भायर मागीर थंय पार्किंग करूंक येना, रस्त्यार दवरता आनी थंय वचपाकूय मेळना स्पीकर सर. म्हाका दिसता हे एन्टायर इशू जे तुमी दिला एन्क्रोचमेंट इन एरियाज इतले दिल्ले आसा, म्हाका दिसता इट इज हाय टायम दॅट गव्हर्मेंट, दॅट कॉपरेटीव मंदोवी कॉपरेटीव फिशरमॅन कॉपरेटीव सोसायटी इज अनेबल टू डू टेक केअर ऑफ दॅट गव्हर्मेंट, हे तुमी ॲडमिनिस्ट्रेटर घालून टेक ओवर करून सगळे जे सांगता तांकां परतून घालूंक पडटले स्पीकर सर. आनी मागीर जाल्यार तांकां परतून दिवपाक जाल्यार परतून दिया, पूण पयली टेक ओवर कर स्पीकर सर सगळे स्ट्रक्चर म्हूण. आनी खंयचो कॉन्ट्रॅक्टर स्पीकर, तुमी कितलेच टेंडर काडले, खंयचो कॉन्ट्रॅक्टर जे पर्यंत गव्हर्मेंट इंटरव्यू जावन काडना आनी तांकां वेकेट करून करना ते कॉन्ट्रॅक्टर कशें काम करतले स्पीकर सर. सो म्हज्या अंदाजान तुवें बरयला इफ निडीड बी, हे इफ निडीड बी न्ही स्पीकर सर, हे घेवपाचे ताब्यान घेवपाचे, तांकां सांगपाचे बाबा तुमी मातशें सोडा, आमी सगळे सारके करता आनी सगळे एन्क्रोचमेंट मोडून मागीर जाल्यार परतून जाल्यार गव्हर्मेंटाक दिवचे स्पीकर सर, पूण बेगिना बेगीन करचे स्पीकर सर. श्री केदार नायक. ऑनरेबल MLA विरेश बोरकरान जे कॉलिंग अटेन्शन हाडला तेजेर उलोवंक हांव उबो रावलां. सो जर 58% जेटी कंप्लीट जाल्या, पूण म्हाका दिसता आनी एक 10% 7-8% फक्त मेन इम्पॉर्टंट जी लँडींग जाता थंय नुस्तें आनी जंय आयस बोटींग भरता हो मोजचो जो पार्ट आसा जेटीचो, हो जर कंप्लीट जालो जाल्यार प्रायोरिटीन जाल्यार मेजर इश्यूज म्हाका दिसता मालीम जेटीर आसा ते सॉर्ट आवट जातले. सेकेंड इशू विरेशू उलयला, थंय जवळ जवळ 50 टँकर एवरीडे वता आनी तेंची जेटीची एक रिक्वेस्ट आसा की तांकां अंडरग्राउंड सम बांदपाक जाय थंय, आनी ती जर बांदली जाल्यार बेगींतले बेगीन सगळे म्हणजे सगळे इश्यूज आसा ते सॉर्ट आवट जातले. फक्त एक CRZ-चे अप्रुवल लागतले, ते ऑनरेबल मिनिस्टरान मातशें स्पीड अप करून जर म्हाका दिसता दिले जाल्यार ते बरें जातले. थर्ड सांगला तशें हायमास्ट एक दोन गरज आसा, ऑनरेबल ट्युरिजम मिनिस्टरांनी मातशें तुमचे कडेन प्रपोजल केला खंय तो. मालीम जेटी आहा पळय ते आमी मांडवी फिशरीज सोसायटीक दिल्ली आनी जवळ जवळ तेंच्यांनी 1800 square meter एन्क्रोचमेंट केला आनी हायकोर्टाचे डायरेक्शनूय आहा ते काडात म्हणून. आनी हे मेंटेन करप जे आहा ते गव्हर्मेंटाची प्रॉपर्टी आमी स्टेक होल्डरांक दिता तेंच्यांनी बरी मेंटेन करची म्हणून. तेंच्यांनी नुस्तें विकपाचें थंय केलां, नुस्तें कापपाचेंय थंय केलां, तेंकां जेटी दिल्या ती लोड आनी अनलोड करपाक थंय विकून आतां थोडे तेंच्यांनी प्रिपेर करून कूक करून दिवपाचें उरलां, हें सोसायटीचें काम न्हू. तेन्ना आतां सांगल्या प्रमाणे तेंच्यांनी ते जेटीर 1800 थोडे 100-200 square meter न्हू, हे जे स्टेक होल्डर कमिटी होल्डर आहा म्हण जे सोसायटीचे ह्या लोकांचे लेबर ते बोटीर काम करपी हे जेटीर तेंच्यांनी रूम्स करून तेंकां दिल्या, जे
यूज करता रूम्स बांधता ते जेवण रांधून लेबरांक दिता हे सगळे हायजीन हे सोसायटी करता तेन्ना सरकार तेजेर विचार करता आनी ती सोसायटीच ते एडमिनिस्ट्रेटर घालपाचे विचार करून जेटीत गव्हर्मेंटाच्या ताब्यान घेऊन चलोवपाची म्हणून आनी जे पण त्यांना जाय ते सगळे आम्ही बऱ्यापैकी नवो जो कन्सल्टंट घेतला वेबकोस त्याच्या अंडर बऱ्यापैकी करून घेता आणि मागीर जर जाता जर मागीर परत त्यांची त्यांना दिता जर केन्ना पर्यंत म्हाका एकूच प्रश्न आसा केन्ना पर्यंत ही जेटी ऑपरेशनल फूल फ्लॅश ऑपरेशनल जातली डबल इंजीन सरकार आसा पैसे आसा म्हणटा सरप्लस बजेट जेन्ना ऑलरेडी त्याचा डीपीआर चालू आहा स्पीकर सर त्याचा डीपीआर चालू आहा गेला म्हणटा ऑलरेडी थोड्या प्रमाणात काम कमी आहा बाकीचे जे लायटी बिटी सगळे आहा मोठे हायमास बी सगळे करता पहिली ताब्यात घेऊनच करचे पडतले कारण जे इलिगली अनवॉन्टेड बिजनेस चलता हे बंद करपाक जाय पहिली आणि जेन्ना माननीय आमदाराक खबर असूक जाय ते जेटीर जेन्ना 1800 स्क्वेअर मिटरचे एन्क्रोचमेंट आहात त्यांना तुका दिसता की ते काम करताले त्यांच्यानी फ्री हँड दिला थंय म्हणून ना ते काम जे असा ऐकून घेऊचे मेंबरांना ऐकून घेऊचे ते काम जे डिपार्टमेंट आहे जेटीर आमदारांनी घालाप ओनरांनी स्पीकर सर डिपार्टमेंट आणि मिनिस्टर किती करतो ऐकून तरी घे आमदाराक खबर ही सगळे त्याचे स्ट्रक्चर आहा ते काम डिपार्टमेंट स्पीकर सर काम न्हू ऐकून तरी घे स्पीकर सर आम्ही आमचो सुरेश बाब स्पीकर सर जेटी थंय गरज आहा सगळी स्ट्रक्चर काढपाची सुरेश बाब कुठे बांधलेली आहे ऐकून तरी घे मेन प्रश्न आता स्पीकर सर थंय गरज आहा जी स्ट्रक्चरां मोडपाची जे सोसायटीचे मेंबर आहात कमिटी मेंबर आहा यांची ऑफिसां यांच्या कामगारांक रूम ते भितर बांधलेले आहा ही मोडपाची पहिली गरज आहा आणि हायकोर्टाच्या हेजेर डायरेक्शनूय आहा त्यांना ते घेऊन सोसायटीचे ॲडमिनिस्ट्रेटर घालपाची गरज आहा ताब्यात घेऊपाची आहा आणि सारखे करून परत मागीर त्यांना दिवपाचे आहा केन्ना पर्यंत जातले केन्ना पर्यंत जातले ॲडमिनिस्ट्रेटर घालता आणि रोकडेच करून घेता पुढे उद्या फायनल काय ना डेट बीन काय ना महिने दोन महिने तीन महिने चॅनल म्हणजे ते दर्यांचे कन्स्ट्रक्शन काम त्याला हा डेट देऊ शकना टेक्निकल जे आहात जे कन्सल्टंट हा बऱ्यापैकी कन्सल्ट करतले बऱ्यापैकी कॉन्ट्रॅक्टर करून काम पहिले घेतलेले त्यांना ते कम्प्लिशन पुढे होते आम्ही करतले म्हणून घेऊ ना अर्थसंकल्पीय अनुदान मागण्या वेळी भासाभास आणि मतदान 14 दिवस आम्ही आता आजच्या दिवसाच्या अनुदान मागण्या एकत्रितपणे घेऊया कायदो मंत्री आणि पर्यावरण मंत्र्यान मागणी क्रमांक 1, 3, 4, 10, 24, 28, 62 आणि 67 सभागृहांक म्हणजे माननीय मंत्री ऑन द रेकमेंडेशन ऑफ द ऑनरेबल गव्हर्नर आय वुड लाईक टू मूव्ह डिमांड नंबर्स 1, 3, 4, 10, 24, 28, 62 and 67 मागण्या सभागृहांक असतात दिल्ल्या वेळे क्रमांक 14 संबंधित मागण्यो सर्वश्री श्री आमदार युरी आलेमांव क्रूज सिल्वा वेंजे वेगस विजय सरदेसाय कार्लोस सेरेरा आणि विरेश बोरकर आणि आपल्या कपात सुजन म्हणजे स्पीकर सर आय वुड लाईक टू मूव्ह द कट मोशन लिस्टेड अगेन्स्ट माय नेम इन सर्क्युलेटेड लिस्ट नंबर 14 येस नेक्स्ट वेंजे वेगस कोण कार्लोस विरेश बोरकर स्पीकर सर आय विल आय वुड लाईक टू मूव्ह द कट मोशन लिस्टेड अगेन्स्ट माय नेम इन द सर्क्युलेटेड लिस्ट नंबर 14 Speaker sir, I would like to move the cut motion listed against my name in the circulated list number 14. Shri Vijay Sarsai. Speaker sir, I would like to move the cut motions listed against my name in the circulated list number 14. Shri Carlos Ferreira. Sir, I would like to move the cut motions listed against my name in the circulated list number 14. Shri Cruz Silva. Speaker sir, I would like to move the cut motion listed against my name in the circulated list number 14. Kon bolida? Yes, Carlos. Aujara? Oh yeah, begin. Very fast way. Honorable speaker, I rise to support my cut motions. And oppose the demands. I will speak on demand number 1, 3, 4, 24 and 62. Demand number 1 about legislature secretariat, there is a
a long-standing demand from our people in Aldona constituency and across Goa also, that we need to have a statue of Dr. Zack the Siqueira, who is the father of the opinion poll. We should have one in the assembly complex, and because of him, we have got our Goa as we have it here. As far as the demand number three, district and sessions court, North and South Goa, there are two issues I want to mention. The court actually needs about 12 staff. Each court needs 12 staff. But presently, fast track court is being given 7 staff, and some places 9 or 10 staff. So if we need to have justice, because what happens is, if the infrastructure is not there to back up the judges in delivery of judgments, dictations, and work being carried out, it becomes difficult. Plus, now with computerization, you require people who are computer literate or computer friendly, who know how to handle computers. So this is something also which is required. So I speak about the staff which is needed. And so that if you can provide this staff, I think we will be able to give relief to many of the judges in the courts. That will also come for the people. As far as North Goa court building is concerned, when sometimes I have visited the court room, there are leakages in the building. And sometimes the leakages are just small, minor. But no work is done despite requests. I found out the requests have been made, but not much. Nobody comes to attend unless it's a major work. And I don't think the government should wait for the building to collapse or a part of the building collapse and then to start the work, because a stitch in time saves 9. So I request the government also to quickly look into this so that the judiciary does not have to keep on writing again and again only for these things. I'm also told that the chamber and AC chamber work of the judges has not been done, so that it can be completed, so that you can have chambers and the AC is put up for the judges. Notaries, on demand number 10. Can I interrupt you? Yeah. 1 minute. Are you referring to the new premises or the existing premises? Existing premises. New premises yet to be ready. As far as the new premises, I would just like to ask the Honorable Minister. The project commenced on 6th October 2016. The stipulated date for completion was 15 July 2024. And it says that 95% of the work is complete. At least on, I see this on the GSIDC website. But it's not yet functional, not yet operational, maybe for logistical reasons or maybe other things, maybe fine last aspects to be done. If I can request, then you don't have to spend money in this building. If you can make this building or new building operational, I think it will save you money and time. Only speed up the work, that 5% which remains, if it is 5%, whatever. It's, you can see it actually is almost complete. There's also one more request I have. Now in this building, when it was under construction, I had gone there because there is the CMM, this thing over there. You see a plot of land. What they do is, they think of the building, they think of the parking for the judges, they think of the parking for the court staff. What about the parking for the litigants, the witnesses, and other people who come, lawyers also? I think you may have to acquire some additional land, because otherwise it will be a choco block over there. That road itself is narrow. Look at Margaon District Court. You're having a building on the side of it. New one is coming up. What about the parking? Right now, the parking itself was insufficient with the existing building, and you're opening this one. So only I'm requesting, make provision for the parking so that everyone can, and there's no problem coming and going. As far as demand number 62, law, let me be frank. Sometimes I see, in the High Court, I see a huge team of lawyers, which is like a football or maybe two football teams there. I don't know what they do, because when I was the additional government advocate, just 3 of us were handling matters in the High Court. And between 3 courts, we were also public prosecutors, so we know what we were handling, so many matters every day. And having people just there shaking your tail makes nothing, because at the end of the day, you have to pay them also for them to be there. So therefore, I say you can trim it. You can have a certain number of them. I don't say how many. And work can be distributed so that they can do a reasonable amount. They can get their daily whatever amount, because they have a limit. And monthly, they can earn well, instead of keeping them like on dole. So
And those who are of no use, sometimes I know that people request, put me, but then finally they don't get allocation of work, you know, because they are not so good, or maybe for many reasons, case may not be entrusted to them because they're not civil, they're not criminal, whatever the reason. But if you streamline and you have a certain number, I think even the learned advocate general will be able to communicate with them in a more efficient and effective manner, and you can have a strategy on how you're handling a matter, how you're defending, or take across the board a uniform stand. As far as Made case is concerned, the other day we saw a huge, because it was in relation to the bills. I will never question what is the bill of a lawyer because I myself am a lawyer. But what I say is unwanted people should not be there. Keep a team. I don't mind that team should be good because that is talking of the interest of our state. So I don't mind that team being good, but put really good and effective people who can deliver, not some showpieces who will go there either before the tribunal or before the Supreme Court. There is one grievance which I have got, Honorable Speaker. Amche bill yetat tanna. Amka bill sokani ditat ani don disa pas kotat. Poile makugra saha te bill yetat tanna notify kotale gazeta che. Magi notification, zatri magi bill atale assembly. See, I believe that unless you introduce, you will not make it public. I don't know. You see the procedure which is being followed. But at least people had knowledge. Some people can give comments. Some people give suggestions, whatever it is. Today we find the act is being, the bill as passed is being notified and the bill comes afterwards, several months later. What's the point? So this is what I want to say, because the bill is so that people have knowledge. People may be able to make statements, suggestions, and it will be in the interest of the government to consider or not to consider. There is one complaint which I have received, Honorable Speaker, and Honorable Minister, I want to draw your attention. The online system which was made is a good system so that you can have no corruption for the purpose even of giving an appointment for doing notarial deeds, I mean registration deeds in the offices of the sub-registrar. But I am told that as far as online approval for public will, successions, deeds, these things have to be done in person. That online system was proposed, but it has not been implemented or not made effective as of now. And they say that they have to go again and again, and then finally this is where the corruption wheel starts. There are agents also in the registration office who are there to help you to speed up the process. We can eliminate this. Also, I request the government to make a time-bound approval for the purpose of registration. So you fix a time within which the registration is approved or not approved. As far as notaries are concerned, demand number 10, I would only request that increase the number of notaries so that they can service more people, especially in the hinterland villages. Environment, demand number 24. One thing, Honorable Speaker, kenna CRZ violations attanna, we should not allow it because the dangers. Under the Portuguese law, Honorable Minister will know, the earlier thing was 90 meters was the no development zone. And from the sea and 10 meters from the river. Now the CRZ regulation has brought 200 meters and 100 meters or half the width, whatever is less. But what I want to say is, if there are violations, we must act with expediency, that means with speed. The moment you act with speed, you stop people after from crying and say, so much of my money is gone, so much of my investment is gone, my family is dependent. Then you don't have these kind of things. The other thing is, what about people who have already been there for so long? Honorable Speaker, the Anjunche problems alotanna, after a high court judgment, I had given certain suggestions and I had made a draft for these people. I will just pass that. I'll just pass, in the meantime I will just read. I know CRZ regulation is not within the domain of the state government, but what I had made a suggestion that an amendment could be made, because that is within your power to recommend such type of an amendment. I'm not saying you pass it, I will not mislead you, but what I've suggested is so that the
My suggestion is in paragraph 6. The dwelling units of traditional coastal communities, including fisher folk tribals, on their own land. Please understand this. I'm not talking of trespassers. I'm not talking of encroachers. On their own land, which they have acquired statutory right. Why I say statutory right can also be munkars, to the extent acquired under the Goa Daman and due munkar protection, but which have not obtained formal approval from concerned authorities under the aforesaid notification, shall be considered by the respective CZZMAs, and the dwelling units shall be regularized subject to the following condition, namely, one, not more than 50% of the premises is used for any commercial activity. Two, these are not sold or transferred to non-traditional coastal community. So it remains with the fishing community or the coastal community. It's not that you regularize and you get somebody from Delhi, Bombay or Haryana or somebody coming and buying it and doing something there. Why I'm saying this is 50% for commercial Aunkita Munta. Honorable Speaker, tu kya dastole te amke nusteka rahlo tenna, te foreigner, tourista, ek don ruman dotale. Things are tale. And they, because 24 hours, 365 days, they dore anosnat. So at least things are metale. So now today, ek daklo, ek restaurant, kiteng gaile zeler, at least half the house has to be used for this purpose. And dusri tu rao atinga. So this is why I'm saying that not more than 50% of the premises is used for any commercial activity. So they can earn. My Zorpa Naka, they don't have to go abroad, they don't have to go on the boat, they can do this only. This is a suggestion which I'm saying, if the government of Goa pushes this, I think we can have this in a big way going through. As far as environment also is concerned, 24. Honorable Speaker, you know that I'm getting sodang complaint at that petition ahat High Court about sound pollution. And it is impossible for our Mamladar, deputy collectors, and the limited staff of Pollution Control Board to keep running. Every time phone calls, they run from this corner to that corner. So I would request that increase your number of staff. If you want, keep them on contract basis, whatever way. And so that at the season time, especially, I'm not even saying 24/7 and by 365, but at least in season time, if you can consider recruiting certain staff for that period, I think it will go a long way to mitigating the problems people are having. That is all, Honorable Speaker. Next, Srimati Dilail Wu. Speaker, sir, I am here to speak on demands listed for the day. Regarding demand number 3, District and Sessions Court, North Goa. And I'm speaking about Mapsa Court. Honorable Speaker, this is a parking problem. पार्किंग ना आणि मागीर लोकांक ते कोटान येता तांकां सगळ्यांक रस्त्यार पार्किंग करूंक पडटा एन्ड देर इज फूल ट्रॅफीक जॅम आफ्टर्स प्लीज लूक इन टू द पार्किंग प्रॉब्लम एन्ड द कोर्ट्स आर नॉट डिजेबल फ्रेंडली आय मीन दॅट देर इज नो लिफ्ट ते कोण जाणटे येतात ना जाल्यार आमचे स्पेशल चिल्ड्रन येतात तांकां इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू गो ऑन द सेकंड फ्लोर थर्ड फ्लोर. So even the toilets are not this senior citizen friendly or disabled friendly. At least start with the toilets somewhere. No canteen facility. Sometimes they have to wait, those whoever are coming in the court, to wait for such a long time. Canteen facilities we not this sir. Any scarcity of judges. Please look into it. Any stationery na? Then the court fees as well as hala Suraj Bookstala kuda vasang patta all the way. So please see that there is enough stationery at Mapsa session court. Regarding demand number 24, environment, I'm talking about the CRZ matter. Tumka khabar ha, around a year back amcha Anjuna Vagator Kaiswatya Arian, due to High Court order, show cause notice dalele. And ye amche traditional fishermen, nagalar amche traditional Goans, je tuisor coastline rautat, teni poile basun, taktuli business aplecha garachet sidik
चालू केल्ली हा मे बी अ रेस्टॉरंट मे बी अ गेस्ट हाउस समथींग एंड कोणा कडेन 1991 पयले कसले डॉक्युमेंट्स आहा जाल्यार तुवेंच यू हॅड टोल्ड लास्ट असेंब्ली दॅट यू वूड बी हेल्पींग देम नाव द थिंग इज सम ऑफ देम हॅव अप्लायड हॅड अप्लायड फॉर दीस सॅटलायट इमेज रिपोर्ट एंड इट डॅट सॅटलायट इमेज रिपोर्ट हॅज टेकन अराउंड 3 मंथ्स टू कम एंड दे हॅव रिसिव्ड इट नाव एंड प्लीज सी हाव यू बेस्ट यू कॅन अकोमोडेट डॅम इन योर ऑफीस यू नो कित्याक आतां डोंट प्लीज डोंट लेट डॅम गो इन टू एनजीटी दॅट वील टेक अनादर टायम एंड मनी फॉर देम दिराय मॅडम आफ्टर ब्रेक तुम्ही कंटिन्यू करत येस सर सभागृहाचे कामकाज अर्ध्या वरून स्थगित करतात.